हा भारताचं हे फायनान्शियल सेंटर आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे सगळ्यात ही जगातली सहावी लोकसंख्येची घनता जास्त असणार असं शहर आहे. मुंबईचा भारताच्या अर्थव्यवस्थेतला वाटा किती आहे हे काही मला नव्याने सांगण्याची गरज नाही, परंतु ते आपल्याला ह्याच्यामधून स्पष्ट दिसते. पण मुंबईच्या या भारताच्या आर्थिक राजधानीमधलं आपलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे. मुंबईमध्ये सुद्धा लंडनला मेट्रो 150 वर्षांपूर्वी झाली. मुंबईमध्ये सुद्धा जी उपनगरीय सेवा आहे ही 150 वर्षापासून कार्यरत आहे आणि ती मुंबईकरांच्या सेवेमध्ये आहे. परंतु त्याचं जर जाळं आपण बघितलं तर ते एका विशिष्ट दिशेने आहे, विशिष्ट पद्धतीने आहे आणि त्यामुळं त्याच्यावर आज सुद्धा 75 लाख लोक प्रवास करतात. दररोज जवळजवळ 2300च्या आसपास ट्रेन सर्व्हिसेस ह्या सोडल्या जातात, त्या तेवढा त्यांचा वापर होतो. पण तरी सुद्धा मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न हा संपत नाही. याचं कारण असं आहे की मुंबई ह्या ट्रॅकच्या पलीकडे जाऊन वाढली. पूर्वी असं होतं की जशी रेल्वे होती त्याच्या आसपास मुंबईचा विकास होता, त्या भागामध्ये बिझनेस सेंटर्स होती आणि प्रवासाच्या दिशा सुद्धा सकाळी कशी आणि संध्याकाळी कशी ठरलेली असायची. आणि मग मुंबई उपनगरीय सेवा आणि त्याला जोडीला असणारी BSTची बस सर्व्हिस हे आपल्याला पुरेसं व्हायचं मुंबईमध्ये चांगला प्रवास करण्यासाठी. पण गेल्या काही दशकांमध्ये आपण बघतोय की हे पुरेसं होत नाहीये. मुंबई अगदी खूप पद्धतीने वाढतीये, वेगवेगळ्या ठिकाणी बिझनेस सेंटर्स होत आहेत आणि त्यामुळे ही जी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आहे ती आपल्यासाठी पुरेशी नाहीये. मग ह्याला काय केलं पाहिजे हे जर तुम्ही आता चित्र बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ओव्हरक्राऊडिंग आहे. आणि ओव्हरक्राऊडिंग हे नुसतंच त्रास देणारं नाहीये, ते धोकादायक सुद्धा आहे. कारण त्याच्यामुळे रोजच्या आपल्या दिवसाच्या दैनंदिन एफिशियन्सीवर, कार्यक्षमतेवर, आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण ओव्हरक्राऊडिंगमुळे ट्रॅकवर पडून मरणाऱ्या माणसांचं प्रमाण सुद्धा खूप आहे. दररोज 10 पेक्षा जास्त व्यक्ती ह्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे ट्रॅकवरती मृत्युमुखी पावतात. त्यातल्या काही ट्रेसपासिंगमुळे आहेत आणि काही या ओव्हरक्राऊडिंगमुळे आहेत आणि कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त या जखमी होतात. आणि त्यामुळे त्याचा हिशोब आपण कुठेही कोणी ठेवत नाही. ती कुटुंब मात्र ते दुःख आयुष्यभर सहन करतात. दरम्यानच्या काळामध्ये मुंबई उपनगरीय सेवेची क्षमता वाढवण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु ही सेवा न थांबवता ही क्षमता वाढवणं हे त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठं आव्हान आहे. ते आव्हान पेलत सुद्धा शासनाने गेले अनेक वर्षामध्ये प्रयत्न केले, 2-3 पटींनी ही क्षमता वाढली, पण त्याच्यावर प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या 6-7 पटींनी वाढली आणि त्यामुळं ते क्षमता वाढवूनही आपण हे जे चित्र आहे ते काही आपण बदलू शकत नाही. रस्त्यावरची परिस्थिती तशीच आहे. पूर्वी BST बसने आपण स्टेशनवर उतरल्यानंतर त्या बसमध्ये बसून आपल्या जे नियोजित स्थळ असते तिथे जाऊ शकत असू. आज मात्र बेस्टचा जो इफेक्टिव्ह स्पीड ज्याला आपण म्हणतो तो 12 किलोमीटर प्रतिघंटा प्रतितास इतका कमी आहे. आणि त्यामुळे नॅचरली बेस्टच्या बसने आपण वेगाने जाऊ शकत नाही, म्हणून रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आले. 2012-2017 या काळात 56% वाहनांची संख्या वाढली. आज अनेकदा आम्ही बघतो की मेट्रोच्या कामांमुळे, इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे वाहतूक कोंडी होते, पण तसं नाहीये. वाहतूक कोंडी ही मुख्यतः रस्त्यावर रोज वाढणाऱ्या वाहनांमुळे होते. आज आपल्याला सबर्बनने जाता येत नाही, पण उबर आणि ओला उपलब्ध आहे आणि ती पटकन आपण घेतो आणि जातो, पण त्याच्यामुळे सुद्धा वाहनांची संख्या वाढली. आणि त्यामुळे जोपर्यंत नव्याने पर्यायी वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन तयार करू शकत नाही, करत नाही, तोपर्यंत मुंबईचा हा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. कदाचित आज प्रकल्प करत असणारा पुढचे 3-4 वर्ष होणारा त्रास जर आपण नाही सहन केला तर मुंबई शहराला आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना हा त्रास कायमस्वरूपी सहन करावा लागेल हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मी फारसा तपशील न देता फक्त हे लंडन मधलं मेट्रोचं जाळं बघा. 400 किलोमीटर भूमिगत आणि जवळजवळ 200 किलोमीटर अजून ज्याला इलिव्हेटेड म्हणता येईल किंवा अपग्रेड म्हणता येईल अशा पद्धतीचं 600 किलोमीटर पेक्षा जास्त मोठं जाळं लंडन मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं, म्हणजे फक्त मेट्रोच आहे. याच्याशिवाय बस आहे, याच्याशिवाय वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, ट्राम आहे, कितीतरी गोष्टी अजून आहेत. परंतु ह्या सगळ्यामधून लंडन शहराची एफिशियन्सी आणि खऱ्या अर्थाने ते आज जागतिक जे फायनान्स सेंटर आहे त्याची एफिशियन्सी इतकी प्रचंड वाढली की लोकांना गाडी न वापरण्याचा पर्याय लंडन शहरामध्ये उपलब्ध आहे. आज तो मुंबईमध्ये मुळीच नाहीये. जपानचा पण उल्लेख, टोकियोचा पण उल्लेख जयराज्यांनी केला, तेही बघा तुम्ही. ह्याच्याकडे बघूनच आपल्याला छाती दडपायला होते, कारण इतकं प्रचंड मोठं जाळ आहे. जवळजवळ 910 किलोमीटर टोकियो मेट्रोपॉलिटन रिजन जर तुम्ही घेतला आणि त्याची लोकसंख्या ही 3 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातले 85% लोक हे त्या रोज त्या मेट्रोनी प्रवास करतात. आणि त्यामुळे जपानमध्ये टोकियोच्या रस्त्यांवर तुम्हाला अगदी पक्ष्यांची किलबिल सुद्धा ऐकू येते.
कारण वाहनांची संख्या बसेसची संख्या ही खूप कमी आहे आणि लोक अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने वेगवान आणि कार्यक्षम पद्धतीने तिथे प्रवास करतात आणि म्हणून या शहरांचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होतो. मुंबईत काम करणं आणि त्या दोन शहरांमध्ये काम करणं याच्यात जमीन आसमानाचा फरक हा केवळ तिथल्या वाहतूक व्यवस्थेने केला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला याचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. दिल्लीमध्ये भारतामध्ये दिल्लीत पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती, आता दिल्लीने सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. जवळजवळ 231 किलोमीटर दिल्लीचं नेटवर्क हे ऑलरेडी कमिशन झालंय आणि अजून 120 किलोमीटर हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे जे हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये जे कमिशन होत आहे. त्यामुळे दिल्लीने सुद्धा मुंबईच्या पुढे जाऊन भरारी मारलेली आहे. मुंबईमध्ये मात्र आतापर्यंत आपण फक्त 11-11.5 किलोमीटरचा एकच मेट्रो मार्ग कार्यान्वित करू शकलोय जो आहे वर्सोवा पासून ते घाटकोपर पर्यंत. पण तेही तोही मार्ग हा तिथे त्या भागात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक वरदान ठरलेलं आहे. हे मुंबईचं मेट्रो मास्टर प्लॅन आहे किंवा मेट्रो नेटवर्क आहे. मी त्याच्या सगळ्या तपशिलांमध्ये जात नाही, परंतु एकूण जवळजवळ 11 कॉरिडॉर्स त्याच्यामध्येही आहेत. त्याच्यामध्ये काही टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, काही ऑलरेडी कमिशन झाले आहेत, काहीचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि हे सगळे मिळून ह्या 11 कॉरिडॉरचा जे एकूण लेंथ आहे ती जवळजवळ 270 किलोमीटर आहे, ज्याच्यामध्ये 20 किलोमीटरच्या मोनोरेलचा सुद्धा समावेश आहे. हे जर नेटवर्क पूर्ण कार्यान्वित झालं तर मुंबईला खऱ्या अर्थाने पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळेल आणि मग उपनगरीय सेवा आणि ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रो नेटवर्क याच्यामधून मुंबईतल्या वाहतुकीचा प्रश्न हा बहुतांशी सुटेल. आतापर्यंत या 270 किलोमीटर मधलं मोनोरेलचा पहिला स्टेज धरून 19 किलोमीटर कार्यान्वित झाले. 174 किलोमीटर हे वेगवेगळ्या अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या स्तरावर आहे आणि 77 किलोमीटर हे अजूनही प्लॅनिंग मध्ये आहे, परंतु तेही लवकर सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. हे जर प्रकल्प आपण वेळेत पूर्ण करू शकलो पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये तर मुंबईचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं चित्र हे नक्कीच बदलेल. तर मुंबई मेट्रो 3 ही काय आहे? ही मुंबई मेट्रो 3 ची अलाइनमेंट आहे. कप परेड पासून वरती सीप्स आणि त्याच्या पलीकडे जाऊन आरे कॉलनी पर्यंत हा कॉरिडॉर आहे. 33.5 किलोमीटर लांबीचा इट्स अ फुल्ली अंडरग्राऊंड कॉरिडॉर ज्याच्यामध्ये 27 स्टेशन आहेत, त्यापैकी 26 स्टेशन ही पूर्णतः भूमिगत आहे. 23,137 कोटी रुपयाचा हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जायका ह्या जपनीज गव्हर्नमेंटच्या संस्थेनी आपल्याला 57% हे सॉफ्ट लोन देऊ केले आहे. त्याचे टर्म्स अतिशय चांगले आहेत, म्हणजे 1.4% दरांनी आपल्याला ते कर्ज मिळतं आणि ते 30 वर्षांमध्ये आपल्याला फेडायचं असतं. पहिली 10 वर्ष त्याच्यामध्ये मॉरेटोरियम असतो, त्यामुळे शासनाच्या बजेटवर ह्याच्यामध्ये एकदम ताण येत नाही. आणि हा प्रकल्पाला मंजुरी देताना आणि एवढे पैसे त्यासाठी मंजूर करत असताना जायका ही बऱ्याच पद्धतीचा अभ्यास करते आणि त्या अभ्यासातून प्रकल्पाची त्याचं महत्व हे पूर्णपणे लक्षात आल्यानंतर, त्याची उपयुक्तता लक्षात आल्यानंतरच असे प्रकल्प मान्य होत असतात. या प्रकल्पामध्ये 2021 जेव्हा आम्ही हा कार्यान्वित करू तेव्हा जवळजवळ 14 लाख लोक या कॉरिडॉर वरून दररोज प्रवास करणार आहेत आणि 2030 मध्ये ती संख्या 17 लाख एवढी होणार आहे. आणि हेडवे म्हणजे ज्याला आपण त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतो, सुरुवातीला 4 मिनिट या फ्रिक्वेन्सीनी गाड्या आपल्याला येतील आणि नंतर तीच फ्रिक्वेन्सी 2.5 मिनिट एवढी कमी होणार आहे. याचं साधारण अलाइनमेंट कशी आहे ते मी थोडक्यात या पुढच्या स्लाइड्स वरून दाखवते. हे पॅकेज आपल्याला कप परेड पासून ही अलाइनमेंट सुरू होते आणि त्या पहिलं पॅकेज जे आमचं आहे, कारण 33.5 किलोमीटरला आम्ही 7 भागामध्ये विभागले जेणेकरून प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळा कॉन्ट्रॅक्टर काम करेल आणि एकाच वेळेला आपण सगळं काम सुरू करू शकू जेणेकरून आपण लवकर काम करू. आणि हा जो पहिलं पॅकेज आपण आहे त्याच्यामध्ये हे 5-4 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आहे. याच्यामध्ये कप परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक अशी 4 स्टेशन आहेत आणि त्या 5 मिनिट जवळजवळ प्रत्येक किलोमीटरवर आपल्याला एक स्टेशन मेट्रोमध्ये मिळतं जे सबर्बन रेलमध्ये नसतं. उपनगरीय सेवेतल्या 2 स्टेशनमधलं अंतर हे 2 ते 5 किलोमीटर एवढं आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी वेगळा काहीतरी ट्रान्सपोर्ट घ्यावा लागतो, तो मेट्रो सेवेमध्ये घ्यावा लागत नाही. आपल्याला मेट्रोमधूनच मेट्रो हा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी द्यायला पुरेसा ठरतो. हे दुसरं पॅकेज आहे जे CST म्हणजे आझाद मैदान मध्ये पहिलं पॅकेज संपतं आणि दुसऱ्या पॅकेज मधून दुसरं पॅकेज तिथून सुरू होतं. आझाद मैदान मध्ये आपलं स्टेशन आहे ज्याला आपण CST स्टेशन म्हणतो. काळवादेवी, गिरगाव आणि ग्रँड रोड अशी 4 स्टेशन या दुसऱ्या पॅकेजमध्ये. ह्याची लांबी साधारण 4 किलोमीटर आहे. मॉस मेट्रोस्ट्रॉय आणि HCC ही कंपनी तिथे काम करते. पहिल्या पॅकेजमध्ये L&T आणि शांघाय टनेलिंग इंजिनिअरिंग कंपनी यांचं कन्सोर्शियम काम करतं. पॅकेज 3 हे मुंबई सेंट्रल पासून सुरू होतं. मुंबई सेंट्रलला रेल्वे स्टेशन आणि बस डेपो या दोन्हीच्या मध्ये तिथं आपलं स्टेशन आहे. मुंबई सेंट्रल या पॅकेजमध्ये हे जवळजवळ 5 किलोमीटर लांबीचा पॅकेज आहे. ह्याच्यामध्ये 5 स्टेशन आहेत, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी. ही 5 स्टेशन या पॅकेजमध्ये आहेत. हे काम
डॉश नावाची टर्किश कंपनी आहे आणि त्याच्यासोबत सोमा इंजिनिअरिंग ही भारतीय कंपनी यांचं जॉईंट व्हेंचर हे काम करते. हे पॅकेज चार आहे जे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ह्या पॅकेज चार मध्ये सिद्धिविनायक पासून या पॅकेजची सुरुवात होते. सिद्धिविनायक इथं आपलं लॉन्चिंग शाफ्ट आहे आणि ते स्टेशन पण आहे. दुसरं स्टेशन आहे दादर आणि तिसरं स्टेशन आहे शीतला देवी. हे पॅकेज सगळ्यात त्याची लांबी जास्त आहे. जो 6 किलोमीटर लांबीचा हे पॅकेज आहे हा स्ट्रेच कव्हर करतं आणि याच्यामध्ये 3 महत्वाची स्टेशन आहे. हे काम सुद्धा आयटीडी सिमेंटेशन, टाटा प्रोजेक्ट्स आणि सीईसी ही तैवानीज कंपनी यांच्या जॉईंट व्हेंचर हे काम करते. पॅकेज 5 जे आहे ते शीतलादेवीच्या पुढे होत आहे. तर ते धारावीपासून सुरू होतं. धारावी त्यातलं पहिलं स्टेशन आहे. त्यानंतर मेट्रो मिठी नदी क्रॉस करते आणि मग बीकेसी हे मेट्रोचं स्टेशन त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर विद्यानगरी म्हणजे कलिना कॅम्पस जो युनिव्हर्सिटीचा आहे त्याला जोडणारं हे स्टेशन आहे ते येतं. त्यानंतर आपण हायवेच्या जवळ जातो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. सांताक्रूज जिथे वाकोला फ्लायओव्हर आहे तिथे सांताक्रूज हे अंडरग्राऊंड स्टेशन आहे आणि तिथे हे पॅकेज संपतं. हे जवळजवळ 5 किलोमीटर लांबीचं पॅकेज आहे. त्याच्यात जे कुमार आणि सीआरटीजी ही चायनीज कंपनी यांचं कन्सोर्शियम हे पॅकेज करतं. पॅकेज 6 हे पूर्णपणे एअरपोर्टचं आहे. याच्यामध्ये 3 एअरपोर्टचे स्टेशन आहेत ज्याच्यामध्ये आपण सीएसआय डोमेस्टिक टर्मिनल कनेक्ट करणार. 6 रोड म्हणजे जिथं एअरपोर्ट कन्सेशनरी बरीशी कमर्शियल डेव्हलपमेंट येणार आहे आणि तिथे आसपास राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा आहे. हे 6 रोड स्टेशन आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं इंटरनॅशनल टर्मिनल. हे त्या दोन्ही म्हणजे दोन्ही डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टर्मिनलला कनेक्टिव्हिटी देणारं हे पॅकेज आहे. हे 4.5 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जयकुमार आणि सीआरटीजी ह्या हे कन्सोर्शियम इथे काम करते. शेवटचं पॅकेज आहे पॅकेज 7. हे खूप महत्वाचं आहे. इथे मरोळ नाका हे पहिलं स्टेशन आहे. ती जी सरळ दिसणारी निळी रेषा आहे ती मेट्रो लाईन 1 आहे. मेट्रो लाईन पहिल्या मेट्रो लाईनचं जे मरोळ नाका स्टेशन आणि आमचं स्टेशन हे जवळजवळ आहे. त्या दोन्हीचं इंटिग्रेशन तिथं आहे. त्यामुळे एकेकडून दुसरीकडे जाणं आपल्याला एका कॉरिडॉरवरून दुसऱ्या कॉरिडॉरकडे जाणं शक्य आहे. त्याच्यानंतर एमआयडीसी हे स्टेशन आहे. त्यानंतर सीप्स हे स्टेशन आहे आणि हे 3 स्टेशन या पॅकेजमध्ये आहे. हे पॅकेज पण एलएनटी आणि शांघाय टनल इंजिनिअरिंग कंपनी यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर आपण तिथे जो रस्ता दिसतो तो जेव्हीएलआर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे तो क्रॉस करून पलीकडे आरेमध्ये आपण जातो आणि तिथे आपला कार डेपो आहे जिथून ट्रेन सर्व्हिसेस सुरू होतील आणि तिथं सुद्धा एक ऍटग्रेड शेवटचं डेपो स्टेशन आहे. हे काम करते कोण? मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ही राज्य शासन आणि केंद्र शासनाची एक समान भागीदारी असणारी जॉईंट व्हेंचर कंपनी. इट्स अ 50-50 जेव्ही ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि ही एक बोर्ड रन कंपनी आहे. त्यामुळे कंपनी ऍक्ट खाली आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे सगळे नियम फॉलो करून ही कंपनी इंडिपेंडेंटली काम करते. बोर्डामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 5 अधिकारी आणि राज्य शासनाचे 5 अधिकारी असे असतात. चेअरमन जे असतात ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जी मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स आणि हाऊसिंग आहे त्यांचे सेक्रेटरी असतात आणि मॅनेजिंग डायरेक्टर हा स्टेटचा जे मी आहे जे स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकारी असतो. पण बोर्डरन कंपनी असल्यामुळं बोर्डांनी बोर्ड हे फक्त पॉलिसी बजेटिंग ह्या गोष्टी बघतं. अदरवाईज मॅनेजिंग डायरेक्टरला पूर्णपणे अधिकार हे सगळे डेलिगेट केलेले असतात आणि त्याचे कारण हे एक अतिशय एफिशियंट डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर आहे. अदरवाईज शासनामध्ये आपल्याला माहितीये की बऱ्याचदा अप्रुव्हल लेवल्स अप्रुव्हलमध्येच वेळ जातो. परंतु अशा प्रकारच्या हायप्रोफाईल प्रकल्पामध्ये डिसिजन हा वेळच्या वेळी होणं हे फार महत्वाचं असतं आणि ते जाणून शासनाने ह्या कंपनीची अशा पद्धतीने रचना केलेली आहे जेणेकरून निर्णय फास्ट होतील. आता हे या प्रकल्पाचे सेलियंट फीचर्स आहेत. जर सांगायचं झालं तर ह्या हे जे मेट्रो आहे त्या 8 कोचचे ट्रेन्स असणार आहेत. एका ट्रेनला 8 डबे असणार आहेत. त्याची कॅरिंग कपॅसिटी जवळजवळ 3,000 प्रवाशांना ते एका वेळेला घेऊन जातील आणि एनर्जी इफिशियंट रोलिंग स्टॉक ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असते. म्हणजे ब्रेक ट्रेन जेव्हा ब्रेक करते तेव्हा काही इलेक्ट्रिसिटीची बचत होते आणि ती ग्रीडला परत जाते. 25 kV AC ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो ती इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीम आहे. याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स आहेत जे अतिशय सुरक्षिततेची काळजी घेतात. त्यामुळे ट्रॅकवर पडणे ट्रेसपासिंग करणे वगैरे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने शक्य नाहीत. ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन ही पण एक यंत्रणा त्याच्यामध्ये आहे. स्टेशन्स ही 2 लेवलची आहेत ज्याच्यामध्ये सर्व प्रकारे एस्कलेटर्स लिफ्ट या म्हणजे फिजिकली चॅलेंज्ड लोकांसाठी पण डिझाईन केलेलं असं स्टेशन आहे जे इंडिपेंडेंटली त्याच्यामध्ये जाऊ शकतील अशा पद्धतीने स्टेशन डिझाईन्स आहेत. जे ट्रेन ऑपरेशन्स आणि कंट्रोल सिस्टीम आहेत ह्या सगळ्या सेंट्रलाइज्ड आहे आणि त्याच्यामध्ये सीबीटीसी ही सिग्नलिंग सिस्टीम कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम ही त्याच्यामध्ये वापरली गेलेली आहे. फुल्ली अंडर एअर कंडिशन स्टेशन आणि ट्रेन्स असणार आहेत.
त्याच्यामध्ये त्याचं कमर्शियल स्पीड ओव्हरऑल ट्रेनची जी त्याची कपॅसिटी ती जवळजवळ 85 किलोमीटर पर अवर या वेगाने ती जाईल, परंतु कमर्शियल स्पीड कारण प्रत्येक स्टेशनला तिला थांबायला लागेल, जवळजवळ 35 किलोमीटर प्रति घंटा या पद्धतीने ही ट्रेन प्रवास करेल. याचं वैशिष्ट्य काय, कशासाठी आपण ज्या भागातून, आता मी तुम्हाला मग अशी पूर्ण अलाइनमेंट दाखवली, ज्या भागातून ही मेट्रो जाते त्या भागाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर या मेट्रोमुळे जवळजवळ 6 सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट मुंबईमधले कनेक्ट होणार आहेत. त्याच्यामध्ये नरीमन पॉईंट आहे, कप परेड आहे, फोर्ट आहे, वर्ली किंवा लोअर परेल आहे, बीकेसी आहे आणि सिप्झ आणि एमआयडीसी. आणि हे सगळे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत, लोकांना आपल्या कामासाठी या 6 ठिकाणी दररोज जावं लागतं, म्हणजे 6 मधल्या कुठल्या ना कुठल्या ठिकाणी दररोज जावं लागतं आणि पुन्हा आपल्या घरी परत यावं लागतं. त्यामुळे तिथे जाणाऱ्या लोकांची, प्रवाशांची संख्या ही खूप जास्त आहे. आणि कोइन्सिडेंटली हे सगळे एरिया बहुतेक असे आहेत की ज्याला आज सबर्बन उपनगरीय सेवेची कनेक्टिव्हिटी नाही आहे. नरीमन पॉईंट असेल, कपरेट असेल, कारण आपल्याला सीएसटी किंवा चर्चगेटला उतरल्यानंतर सुद्धा कपरेट पर्यंत जायला खूप वेळ लागतो, अंतर कमी आहे परंतु रस्त्यावर एवढं कंजेशन त्याच्यामुळे होतं. तर त्यामुळे तिथपर्यंत कनेक्टिव्हिटी ठेवणं आवश्यक आहे. फार पूर्वी मुंबईमध्ये कोलाबा हे स्टेशन होतं रेल्वेचं, ते सबसिक्वेंटली बंद पडलं, बंद झालं कारण सीएसटी आणि चर्चगेट हे दोन आपले टर्मिनल पॉईंट झाले. परंतु हे आपण पुन्हा ती ट्रेन आपण तिकडे घेऊन जातोय. काळबादेवीचा काही भाग आहे, वर्डी आहे स्पेशली, आणि बीकेसी ह्यांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही, त्यामुळे आज बीकेसीमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी पीक आवर्स आपल्याला बघायला मिळते. आणि कुर्ला आणि बांद्रा स्टेशन ही लांब आहेत, तिथपर्यंत तिथून बीकेसीच्या प्रत्यक्ष आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणं हे अग्निदिव्य रोज अनेकांना पार पाडावं लागतं. एअरपोर्टला आज रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही आहे, ती याच्यामुळे मिळणार आहे. आणि सीज आणि एमआयडीसी हे सुद्धा एरिया असे आहेत की जे एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत, मोठ्या प्रमाणावर तिथे कामगार काम करतात, अनेकांना तिथे नोकऱ्या आहेत, परंतु तिथे पोहोचणं हे आज सुद्धा अग्निदव्य आहे. आणि म्हणून या दृष्टीने हा मेट्रोचं महत्व हे आहे, त्याची अलाइनमेंट आणि ज्या ठिकाणांना ती जोडते. शिवाय ह्याचे जे इंटरचेंजेस आहेत, इतर पब्लिक ट्रान्सपोर्टचे जेवढे काही नेटवर्क आता आहेत किंवा भविष्यामध्ये येणार आहेत, त्या सगळ्याला ही रेल्वे कुठे ना कुठेतरी कनेक्ट होणार आहे. वेस्ट सेंट्रल रेल्वेला सीएसटीला, वेस्टर्न रेल्वेला चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलला, मेट्रो लाईन वनला मरोळ नाक्याला, मोनोरेलला महालक्ष्मीला, आणि स्टेट ट्रान्सपोर्ट जो चा मोठा डेपो आहे आपल्याला माहितीये जे मुंबई सेंट्रलला, त्यालाच तिथे, कारण तिथेही आपली एंट्री एक्झिट आहे. शिवाय मुंबईत जी मेट्रो लाईन 2 आहे त्याचं सुद्धा काम आता लवकर सुरू होईल, त्याला सुद्धा बीकेसीमध्ये ते स्टेशन आणि आमचं स्टेशन हे कनेक्ट होणार आहे. त्यामुळे इतकी सगळी कनेक्टिव्हिटी आणि इतके इंटरचेंजेस असल्यामुळं ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टचं एक नेटवर्क ज्याला आपण म्हणतो, आणि जर कॉमन मोबिलिटी वर सुद्धा काम चाललंय, त्यामुळे कॉमन तिकीट जर आपल्याला आलो तर एका कॉरिडॉर वरून दुसऱ्या कॉरिडॉर वर जाणं हे सहज शक्य होणार आहे. आणि ह्या सगळ्याची चर्चा आणि त्याच्यावरती काम आजच्या घडीला सुरू आहे. शिवाय एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी हे या प्रकल्पाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या खेरीज इन्सिडेंटल अनेक प्रकारच्या कनेक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये 30 जवळजवळ एम्प्लॉयमेंट सेंटर्स किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रायव्हेट ऑफिसेस याच्यामुळे कनेक्ट होणार आहेत. अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, मेजर हॉस्पिटल्स आहेत. एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये बॉम्बे मुंबई युनिव्हर्सिटीचे दोन्ही कॅम्पस या ट्रेनच्या रूटवरती आहेत. रिलिजियस स्ट्रक्चर्स आहेत, सिद्धिविनायक सारखं महत्वाचं जे धार्मिक केंद्र आहे जिथे लाखो लोक सतत येत असतात, त्याच्या समोरच आपलं अंडरग्राऊंड स्टेशन आहे, त्यामुळे ते आपल्याला याच्यातून कनेक्ट होणार आहे. इन्फ्लुएन्स झोन याच्या प्रभाव क्षेत्रातल्या 30 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि जेव्हा सबर्बन ट्रेनवर काही ना काही प्रॉब्लेम होईल तेव्हा एक इव्हॅक्युएशन सिस्टीम म्हणून या कॉरिडॉरचा उपयोग होणार आहे. याचे इतर बेनिफिट्स काय आहेत, कारण आपण सबर्बन ट्रेननी बऱ्याच जण प्रवास करतात, त्यामुळे तिथली सुरक्षितता, त्यातला कम्फर्ट याच्याशी आपण याची कम्पॅरिझनच करू शकत नाही. कारण ज्याला स्टेट ऑफ द आर्ट किंवा वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणतो, तो आज लंडनमधली लोक ज्या पद्धतीने प्रवास करतात तो प्रवास आपण इथे इमॅजिनच करू शकत नाही. पण तो तसा प्रकारचा प्रवास देण्याचा प्रयत्न हा मुंबईचा मेट्रो कॉरिडॉर करणार आहे. कारण याच्यामध्ये सेफ्टी आणि सिक्युरिटीचे सगळे फीचर्स आहेत, ज्याच्यात प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स आहेत, क्लोज डोअर्स कार्स आहेत, महिलांच्या सुरक्षिततेवरती सगळ्यात जास्त भर आहे. याचं कारण 24/7 सर्वेलन्स त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्याचं अनालिसिस, त्यात खूप आता टेक्नॉलॉजीचा वापर आहे. आणि मला असं वाटतं महिला सुरक्षितता हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज प्रवासामध्ये सगळ्यांना हे सहन करावं लागतं. मी माझं सगळं लहानपण, कॉलेज शिक्षण सांगली आणि आसपासच्या गावांमध्ये गेलो, मुंबईत याचं कधी धाडसच व्हायचं नाही, कारण इमॅजिनच करू शकायचं नाही की मुंबईमध्ये आपण ट्रेनमध्ये बसून प्रवास करू. मी माझ्या वयाच्या जवळजवळ 22व्या वर्षी, म्हणजे जेव्हा मला युपीएससीची परीक्षा प्रिलिम देण्यासाठी मुंबईत येण्याशिवाय पर्यायच नव्हता, तेव्हा मला मी मुंबईत आले. आणि त्याच्यापूर्वी फक्त एकदा 10वीमध्ये मी बोर्डाच्या परीक्षेत राज्यामध्ये गुणवत्ता यादीत आले होते, तेव्हा इथे मुंबईत एक मोठा सत्कार सगळ्यांचा केला होता.
तेव्हाही मी आले डोंबिवलीमध्ये आम्ही राहिलो होतो आणि तिथून मला ताज हॉटेलला यायचं होतं आणि त्यातला जो मी रेल्वेचा उपनगरीय सेवेतून जो प्रवास केला तो आजही माझ्या अंगावर काटा आणतो आणि त्यानंतर मुंबईत यायचं मला धाडस झालं नव्हतं. पण मला असं वाटतं आता हे आपण आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी अजून चांगली हे देणं आवश्यक आहे कारण आपल्या मुलांना आपल्या मुलींना पण आपल्याला जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करायचा असेल आपल्याकडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणं हे अत्यावश्यक आहे आणि ते एकदम होणार नाही. उपनगरीय सेवेचं काम न थांबवता त्याच्यात तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू म्हणू तर ते होणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि मग त्या व्यवस्थेचं सुद्धा एक ज्याला आपण पुनरुत्थान म्हणतो किंवा अपग्रेडेशन आहे ते आपल्याला करावं लागेल. कम्फर्ट अँड रिलायबिलिटी हाही महत्वाचा विषय आहे कारण एअर कंडिशन ट्रॅव्हल आहे. फ्रिक्वेन्सी जी आहे ती अतिशय अश्युअर्ड अशी फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये आहे. एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स म्हणजे मुख्य हे तर ट्रॅफिकचा म्हणजे जो आपला वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पण हे बाकी सगळे आहेत ते इन्सिडेंटल बेनिफिट्स आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे तो एन्व्हायरमेंटल आहे. याचं कारण असे की ज्या एरियामधून हा रेल्वेचा मार्ग हा मेट्रोचा मार्ग जातो तिथे आज मोठ्या प्रमाणावर रोड कनेक्टिव्हिटीज आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं जातात. ह्या रूटनी जर आपण गेलो तर रस्त्यावरचं जवळजवळ 35% रिडक्शन हे ट्रॅफिकमध्ये होणार आहे कारण आमच्या अंदाजानुसार मेट्रो जेव्हा कमिशनिंग 2021 जवळजवळ 4.5 लाख व्हेकल ट्रिप्स आर गोइंग टू गो डाऊन अँड दॅट नंबर वुड फर्दर इन्क्रीज टू 6.5 लाख व्हेकल ट्रिप्स एव्हरी डे. दॅट मच व्हेकल ट्रिप्स विल गेट रिड्यूस आणि त्याचं सबसिक्वेंटली त्याच्यामुळं फ्युएल कन्झम्पशन कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं पोल्युशन फ्युअल कारण फॉसिल फ्युअल जाळल्यामुळं होणारं जे पोल्युशन आहे ते आमच्या अंदाजानुसार जवळजवळ 13,000 मेट्रिक टन इतकं पोल्युटंट्स हे दरवर्षी त्याचा रिलीजमध्ये आपल्याला कमी होणार आहे. नॉईज पोल्युशनमध्ये सबस्टॅन्शियली कमी होणार आहे आणि अर्थातच आर्थिक फायदे खूप आहेत कारण मुंबईचं रिपोझिशनिंग वर्ल्ड मॅपवर कुठेतरी अशा पद्धतीचे वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट करूनच होणार आहे. मुंबईला आपल्याला जागतिक जर व्यापारी केंद्र बनवायचं असेल तर ह्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. नुसतं ते म्हणून चालत नाही कारण तेवढी सेवाही द्यावी लागते. इतर देशातून लोकांनी इथे यावं असं जर आपली इच्छा असेल तर त्यांना तशा प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा तेवढी चांगली करणं गरजेचं आहे. प्रकल्पाच्या दरम्यान आणि प्रकल्पानंतर मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे आणि इम्प्रूव्ह प्रॉडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सीमुळे होणारा आर्थिक फायदा हा तर वेगळा असेल. आता मुंबई 3 सध्याचा प्रोजेक्ट स्टेटस काय आहे ह्याच्यामध्ये आम्ही आमची जी स्वतःची ऑर्गनायझेशन ती स्लिक आहे. साधारण 150 ते 200 लोक या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात आणि त्यांना काही स्वतःचा मूळ अनुभव नाही आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये जायका या संस्थेच्या नियमानुसार आपण जनरल कन्सल्टंट्स नेमलेले आहेत जे प्रकल्पाचे इंजिनियर म्हणून काम करतात आणि हे 4 अतिशय महत्वाच्या जागतिक कंपन्यांचं हे कन्सॉर्शियम आहे. त्याच्यामध्ये एकॉम हाँगकाँग, पेडेको जपान, लुईस बर्जर USA आणि एजीज रेल फ्रान्स या 4 कंपन्यांचं कन्सॉर्शियम या प्रकल्पावर पूर्ण देखरेख ठेवतं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी ज्यांनी काम केलं असे अनेक की पर्सन्स वेगवेगळ्या देशातून या प्रकल्पावर इथं येऊन काम करतायत. काही युरोपमधून आले आहेत, काही हाँगकाँगमधून आले आहेत, काही ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमधून आलेले आहेत आणि ते सगळे या इथे आता आमच्या प्रकल्पावरती काम करतायत. या प्रकल्पाची सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट्स ही सगळी दिली आहेत आणि प्रकल्पाचं स्टेशन आणि टनेलचं काम सगळीकडे सुरू झालेलं आपल्याला दिसतंय. याच्याशिवाय प्रकल्पामध्ये इतर अनेक यंत्रणा असतात जसं पॉवर सप्लाय किंवा ट्रॅक्शन म्हणतो आपण त्याला, त्याच्यासाठी यंत्रणा लागते. व्हेंटिलेशन सिस्टीम्स लागतात, प्लॅटफॉर्म एस्कलेटर आणि लिफ्ट्स लागतात, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स आहेत, ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन आहे, सिक्युरिटी सिस्टीम आहे, सगळ्यात महत्वाचं ट्रेन्स ज्यांना आम्ही रोलिंग स्टॉक म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात. त्या सगळ्यांच्या अपॉइंटमेंटचं काम आता सुरू आहे. त्यातल्या काही झालेल्या आहेत आणि काही आता हळूहळू जसं आमच्या आवश्यकतेनुसार बोर्डवर येतील. आता ह्यातले सोशल आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज काय आहेत, इतका प्रकल्प आपण सहजासहजी करू शकत नाही, कोणी इमॅजिनच करू शकत नाही. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या ह्या संपूर्ण अलाइनमेंटमध्ये अशी अंडरग्राऊंड मेट्रो आपण करणार कशी, जाणार कसं जमिनीच्या खाली. त्यामुळे आम्हाला हे काही सोशल इश्यूज आहेत, त्याच्यामध्ये काही लँड ऍक्विजिशन करावं लागतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की आम्हाला लागणाऱ्या लँडचा जवळजवळ 98.5% एवढी सगळी जागा ही शासनाकडूनच आम्हाला मिळालेली आहे आणि ती म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून काही असेल, वेगवेगळ्या शासनाच्या विभागांकडून काही असेल, पण ही 76 ते 77% जागा आम्हाला हेक्टर जागा आम्हाला लागते. ती सगळी जागा प्रकल्पाचं काम सुरू होण्यापूर्वीच जवळजवळ त्यातली 80 ते 90% जागा आम्ही शासनाकडून प्राप्त करून घेतलेली होती आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आल्याबरोबर आम्ही प्रकल्पाचं काम सुरू करू शकलो. काही प्रमाणामध्ये आम्हाला खासगी जागा लागते, त्याचं निगोसिएशननी हे खासगी जागाचं ऍक्विजिशन सुरू आहे आणि तेही आम्ही अतिशय महत्वाच्या टप्प्यातल्या ज्या जागा आहेत त्या आम्ही अक्वायर केल्या आहेत आणि तिथं आमचं काम सुरू झालेलं आहे. याच्याशिवाय प्रकल्पात लोकांना
पुनर्वसित पण करावं लागतं. कारण मुंबईमध्ये शासनाने आम्हाला कितीही जागा देऊ केल्या त्यातली त्यातली एकही जागा ही फ्री नसते, दे आर ऑल एनकम्बर्ड. त्यामुळे या जागांवर झोपडे असतात. आता मी दाखवते पुढे तुम्हाला चित्र. त्यामुळे ही जागा दिली परंतु पहिल्यांदा आम्हाला झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागतं, ती जागा रिकामी करावी लागते आणि मग तिथे काम करावं लागतं. त्यामुळे या प्रकल्पात जवळजवळ 2800 कुटुंबांचं पुनर्वसन करणं आम्हाला आवश्यक होतं. त्यापैकी साधारण 2000 ते 2200 कुटुंब ही झोपडपट्ट्यांमधली होती, झोपड्यांमधली होती ज्यांना ओनरशिपचं स्टेटस नव्हतं. आणि साधारण 600 ते 700 कुटुंब विशेषतः गिरगाव काळमदेवी या भागातली अशी आहेत की जे लीगल टेनंट्स आहेत किंवा ओनर्स आहेत. त्यामुळे दोघांच्या बाबतीत स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन हे एका वेगळ्या पॉलिसीच्या खाली करावं लागतं आणि गिरगाव गाळबादेवीसाठी तर आम्हाला एक वेगळीच नव्याने सगळं धोरण तयार करावं लागलं. आणि गेली 2.5 वर्ष आम्ही तिथल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहून माझी तिथे काम करणारी टीम अतिशय उत्तम एक संवाद साधून तिथं त्याचं ऍक्विजिशनचं काम आता आमचं सुरू आहे. या 2800 पैकी जवळजवळ 2000 कुटुंबांना आम्ही ऑलरेडी पुनर्वसित केलेलं आहे, त्या जागा ताब्यात घेतलेल्या आहेत आणि तिथं आमचं कामही सुरू आहे. आणि गिरगाव गाळबादेवीचं आता मार्गी लागले, त्याच्यामध्ये ज्या जवळजवळ 35% टेनंट्स आता त्यांनी आमच्याबरोबर करार केलेत आणि ते बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. जे मालक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आम्हाला जवळजवळ 19 इमारतीमधले मालक आहेत त्यांच्याबरोबर आमचं निगोसिएशन ही लँड ऍक्विजिशनची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सुद्धा त्यामध्ये काही अवॉर्ड सुद्धा आम्ही आता पास केलेली आहे. ही जर तुम्ही आता हे बघितलं तर आम्हाला दयानगर म्हणजे या पॅकेजसाठी जिथून आम्हाला टनेल बोरिंग मशीन आत सोडायचं होतं, लॉन्चिंग शाफ्ट तयार करायचा होता, ती आम्हाला शासनाने दिली ती जागा ही अशी होती ज्याच्यामध्ये झोपड्या होत्या. आणि आम्हाला ह्या झोपड्यांचं डेमॉलिशन करण्यासाठी पण आपण तशाच डेमॉलिशन करू शकत नाही कारण त्याला शेवटी आपण त्यातले ह्युमन एलिमेंट हे आपण काही असं दमदाटीनी आणि हुकुमशाही काम नाही करू शकत. त्यातल्या प्रत्येक घटकाला त्याला जर डिस्प्लेस होत असेल तर त्याला त्याचं सुद्धा काही पुनर्वसन केलं पाहिजे, ही भूमिका त्याच्यामध्ये असते. त्यामुळे पुनर्वसनाच्या धोरणानुसार ह्या पैकी प्रत्येक घराला घर देणं आणि दुकान असेल तर दुकान देणं आणि त्यासाठी आम्ही ती घरं आणि दुकानं उपलब्ध करून घेतली. त्याची एक वेगळी स्टोरी आता सगळंच आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येणार नाही, पण तेवढा स्टॉक आम्ही अवेलेबल करून घेतला SRAच्या मदतीने आणि तिथं या लोकांचं पुनर्वसन केलं. आणि पुनर्वसन म्हणजे पूर्वीची ती साईट अशी होती, त्यानंतर झोपड्या काढून मग तिथे आम्ही काम करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर तो लॉन्चिंग शाफ्ट आम्ही त्याच ठिकाणी बांधला. हे साधारण 2016 डिसेंबर पासून ते आतापर्यंत म्हणजे आता इथून आपलं टनेल बोरिंग मशीन आतमध्ये पण गेलंय आणि प्रत्यक्ष भुयारीकरणाचं काम सुरू पण झालंय. दुसरी साईट एक उदाहरणादाखल आहे फक्त, असं बऱ्याच ठिकाणी आहे. ही सुद्धा MIDC स्टेशन जिथे येणार आहे तिथंही अशाच झोपड्या होत्या. तिथे पोलिसांची घरं क्वार्टर्स होत्या आणि त्यांचं एक पोलीस स्टेशन सुद्धा होतं. त्या सगळ्याचं पुनर्वसन आम्हाला करावं लागलं, त्यांनाही आम्ही दुसरीकडे शिफ्ट केलं, झोपड्यांचं पुनर्वसन केलं, त्यानंतर ती साईट मोकळी केली आणि मग तिथे आपण स्टेशनचं काम सुरू केलं. तर हे यातले सोशल आस्पेक्ट्स आहेत. आता हे करत असताना आपण मगाशी मी सांगितलं तसं कोणावरही सक्ती करू शकत नाही, उलट खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधून त्याचा मानवी जो अँगल आहे तो कायम ठेवून आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम्ही पब्लिक कन्सल्टेशन करतो, लोकांशी सहमती मिळवतो. कुठेही आम्हाला फोर्सफुल डिमॉलिशन हे करावं लागलेलं नाही, लोक सहमतीने तिथून गेलेले आहेत. आणि हे वेगळ्या पद्धतीने त्यानंतर ह्या टेनमेंट अलॉटमेंटची सुद्धा ऑनलाईन सिस्टीम आम्ही डेव्हलप केली आणि त्यांना ह्या अशा प्रकारच्या घरांमध्ये ह्या रिहॅबिलिटेशन साईट्स आहेत आणि इथे आपण त्यांना शिफ्ट करतो. केल्यानंतर सुद्धा खूप हँडहोल्डिंग करावं लागतं कारण एकदम हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर्समधून तुम्ही व्हर्टिकल इमारतींमध्ये जाता तेव्हा त्याचे मॅनेजमेंट हाही एक मोठा विषय असतो. त्यामुळे त्यांच्या हाऊसिंग सोसायट्या स्थापन करणे, त्यांना शेवटपर्यंत तिथे ते रुळेपर्यंत त्यांना हँडहोल्डिंग करणं हे सुद्धा काम आमचा विभाग करत असतो. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सकवेटेड मटेरियल निघणार आहे कारण जमीनच आपण खोदतोय, तर हे कुठे टाकायचं कारण ह्याचं नियोजन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मग अशा पद्धतीने त्याचाही खूप अभ्यास करण्यात आला, वेगवेगळे पर्याय शोधले गेले आणि त्यातून मग एक जो कॉन्क्रीट पर्याय ज्याच्यामध्ये ठामपणे आपल्याला माहिती की हा चालू शकेल असा पर्याय आम्ही निवडला. आणि पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ज्या अबंडंट क्वारीज होत्या त्या आम्ही आयडेंटिफाय केल्या, शासनाकडून त्या मिळवल्या आणि त्या मग वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना आम्ही अलॉट केला. त्यामुळे बऱ्याच वेळा आता हा मोठ्या प्रमाणावर या मगचं डिस्पोजल तिथे होईल जेणेकरून तिथे सुद्धा ती लँड रिकव्हर होईल कारण एवढा हे टाकल्यानंतर त्या ज्या क्वारीज आहेत त्या तिथे पुन्हा जमीन उपलब्ध होईल जी ग्रीन झोन म्हणा किंवा गार्डनिंगसाठी वगैरे वापरता येईल. तर एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट्स, कारण ह्याच्यावर खूप चर्चा झाली आपल्याला माहिती आहे या प्रकल्पाच्या, ह्याच्यात झाडं तोडली जातात, झाडांची कत्तल होते,
आणि मुंबईचा एकदम श्वास घुसमटणार, मुंबईचे सगळे लंग्स ग्रीन लंग्स आम्ही काढून टाकले, तर वस्तुस्थिती काय आहे हे थोडंसं आपण बघितलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपल्यापर्यंत येणारी माहिती ही वेगवेगळ्या सोर्समधून येत असते आणि ती आपण अनेकदा आता सोशल मीडियामुळे तर अजूनच आपण प्रत्येकच गोष्ट खरी मानतो, पण आणि मग पुन्हा त्याला प्लॅटरवर जर कोणी येऊन आपल्या डोळ्यासमोर माहिती ठेवत असेल तर आपल्याला वेगळं संशोधन करायची गरज लागत नाही, पण वस्तुस्थिती अनेकदा तशी नसते. त्यामुळं हा प्रकल्प जो रेल बेस्ड कोणी कुठलाही प्रोजेक्ट असतो त्याला तसं आपल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचीच मान्यता लागत नाही, कारण रेल्वेच्या आधारित प्रत्येक प्रकल्प म्हणजे हा पर्यावरण पूरक प्रकल्प असंच मानलं जातं. कारण त्याच्यामध्ये आपण जे त्याची जी एनर्जी वापरतो ती ग्रीन एनर्जी असते, त्याच्यामुळे पर्यावरणाचं कुठलंही नुकसान होत नाही. म्हणून खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटला ह्या प्रकल्पासाठी इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करण्याची पण गरज नसते, पण जायका आपल्याला फंड करतं आणि जायकाच्या नियमानुसार आणि आम्ही इतका मोठा प्रकल्प आहे त्यामुळे त्याचाही असेसमेंट झाली पाहिजे, म्हणून आम्ही याची या रिक्वायर्ड नसताना पण आम्ही एन्व्हायरमेंट असेसमेंट केली प्रकल्पासाठीचा पूर्ण एन्व्हायरमेंट पॅनल, आणि ही खूप व्हेरी वेल डॉक्युमेंटेड अशा प्रकारचे हे सगळे रिपोर्ट्स आहेत. एकूण संपूर्ण प्रकल्प अलाइनमेंटसाठी स्टेशनसाठी आपल्याला 2800 झाडं या प्रकल्पामुळे बाधित झाली, यांची आम्हाला प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही ट्री ऑथॉरिटीकडून ही झाडं तोडण्याची परवानगी मागितली. यापैकी 2800 झाडांपैकी 1100 झाडं तोडायला ट्री ऑथॉरिटीने परवानगी दिली आणि उरलेली 1700 आम्हाला पुनर्रोपित करायला सांगितली. झाडांचं ट्रान्सप्लांटेशन हाही एक मोठा कॉम्प्लेक्स विषय आहे. बरं, जी झाडं आम्ही तोडली त्याच्या बदल्यात 3 पटीने जास्त झाडं लावायला सांगितली, तीही आम्ही केली. या नवीन म्हणजे लोक खूप ओरडतात की झाडं का तोडली, पण जेव्हा नवीन झाडं लावायचा प्रश्न येतो तेव्हा मात्र जागा मिळत नाही आणि हा एक मोठा हे आहे. त्यामुळं ह्या या छोट्या बाबतीत जर नागरिकांचं सहकार्य आम्हाला मिळालं तर खरं म्हणजे हा प्रकल्प आपण खूप अधिक वेगाने करू शकू. पण तरीही ही सगळे आम्ही ऍक्शन्स घेतल्या. 1100 झाडांपैकी आता साधारण 70-80% आमच्या आवश्यकतेनुसार आम्ही कट करतो, एकदम कट करत नाही. 70-80% झाडं ट्रान्सप्लांट पण झाली आहेत. ट्रान्सप्लांट केलेल्या झाडामध्ये साधारण 40-41% आता पूर्णपणे ती झाडं सर्व्हाइव्ह झाली आहेत आणि उरलेली 40% ती अजूनही थोडंसं त्याला फ्लॉरिंग किंवा त्याचं ग्रीनिंग अजून व्हायचं आहे, पण आम्ही ती झाडं खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करतोय. काही कारणांनी जर ट्रान्सप्लांटेड झाडं जगलू शकली नाही तर आपल्याला त्याच्या बदल्यात पुन्हा 3 पटीने नव्याने झाडं लावायला लागतील. आणि ह्याच्यासाठी शिवाय आपल्याला मेट्रो कार डेपो आहे त्याच्यावरही भरपूर, त्याची एक साईड मी दाखवते नंतर, त्याच्यामध्येही झाडं आहेत आणि जवळजवळ 3000 झाडं तिथे इम्पॅक्ट होणार आहेत. त्याचं सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीने त्याचा वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्यानंतर, आणि परवानगीची प्रोसेस ही खूप लेंदी असते, त्यात पण सजेशन ऑब्जेक्शन असतात, हिअरिंग घेतलं जातं, कुठलंही अनडेमोक्रेटिक पद्धतीने कुठलीच गोष्ट प्रकल्पामध्ये होत नाही आणि हे सगळं खूप टाइम कन्झ्युमिंग असतं आणि खूप वेगवेगळ्या घटकांमध्ये ते जातं, त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि हे वेळच्या वेळी मंजूर करून घ्यावं लागतं. याच्याशिवाय आम्ही मोठ्या प्रमाणात जर 20,000 झाडांचं प्लांटेशन आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मदतीने डिग्रेडेड फॉरेस्टमध्ये करतोय, ते आता त्याचं कामही सुरू झालंय आणि पावसाळ्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणार आहे. याखेरीज प्रोजेक्ट नेबरहूड म्हणून आम्ही केला मधल्या काळात, प्रत्येक स्टेशनच्या आसपासच्या लोकांना साधारण 1000 झाडांचं वाटप अशा पद्धतीने जवळजवळ 25,000 रोपटी पण आम्ही वाटली. म्हणजे जे काही तात्पुरतं नुकसान होतंय हे त्याला कुठे ना कुठेतरी कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी झाडं आम्ही आता तोडली, जी बाहेर पुनर्रोपित केली, पण स्टेशनचं भूमिगत स्टेशनचं काम झाल्यानंतर त्याच जागेवर पुन्हा नव्याने झाडं वाढलेल्या स्वरूपाची ती लावणार आहोत, त्यामुळे जी कापलेली झाड आहेत ती सगळी पुन्हा त्या जागेवरती परत येणार आहेत. हे साधारण ट्री ट्रान्सप्लांटेशनची ही हे आहेत, ही ट्रान्सप्लांटेड ट्रीज परत हे झालेले दिसतात, आपल्याला पालवी फुटलेली दिसते. या झाडांचा मेंटेनन्स वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्टर्स कडून केला जातो, ज्याच्यामध्ये वीडिंग असतं, वॉट फंगीसाइडचं ऍप्लिकेशन असतं, मल्चिंग असतं. हे आपला ज्याच्यावर खूप चर्चा होते तो आरेचा कार डेपो. या जर तुम्ही नकाशामध्ये हा सगळा जो ग्रीन भाग आहे, हिरवा ज्याला ग्रीन लंग्स असं आपण शब्द वारंवार ऐकतो आता, हा सगळा संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि खाली जो हिरवा हे दिसतो ते आरे कॉलनी आहे, त्याच्यामध्ये जो पिवळा ठिपका दिसतो तो काय. आता हे तुम्हीच ठरवा, मी याच्यावर काही जास्त भाष्य करणार नाही. एकूण 12,000 हेक्टरचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. आरे कॉलनी ही 1287 म्हणजे जवळजवळ 1300 हेक्टर आहे आणि त्यापैकी 30 हेक्टरमध्ये जो पूर्ण JVLR ला अबटिंग, म्हणजे त्याच्या बाजूनी तिन्ही बाजूला रस्ते आहेत आणि त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं ट्रॅफिक जातं, पण त्याच्यावर झाड आहे पण ते फॉरेस्ट नाही.
ती वन खात्याची जागा नाही, ती डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची शासनाची जागा आहे जी राज्य मंत्रिमंडळाने आम्हाला ठराव करून ती या कामासाठी दिलेली. आणि त्या 30 हेक्टरमध्ये सुद्धा मध्ये 5 हेक्टरचा एक थोडासा दाट झाडांचा भाग आहे तो आम्ही तसा सेव्ह करतोय आणि उरलेल्या जागेमध्ये हा कार्डेपोचं बांधकाम करतोय. परंतु त्याच्यावर अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा आणि कोर्ट केसेस आम्ही लढतोय. त्यापैकी 10 हेक्टरची जागा जी विदाऊट ट्रीज आहे तिथे आमचं काम सुरू झालेलं आहे आणि उरलेल्या झाडांसाठी आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. याच्याशिवाय पूर्ण प्रकल्पामध्ये आम्ही तुमच्या आमच्या साईट्स तुम्ही बघत असाल, मुंबईमध्ये यापूर्वी झालेले अनेक प्रकल्प आहेत आणि हे प्रकल्प आहे, तुम्ही सुद्धा त्यातला फरक ओळखू शकता. या प्रकल्पाची साईट लगेच ओळखता येते. याचं कारण ड्युरिंग कन्स्ट्रक्शन डिफरंट एन्व्हायरमेंटल मेजर्स आर बीइंग टेकन इन अ व्हेरी व्हेरी सिरियस मॅनर. आणि त्याच्यामुळे आमचे कामं सगळी क्लोज बॅरिकेड्समध्ये होतात. मोठ्या प्रमाणावर डस्ट कंट्रोल मेजर्स घेतले जातात, एअर क्वालिटी मॉनिटरिंग, नॉईज लेवल मॉनिटरिंग, काही गोष्टींवर आमचा कंट्रोल नाही. परंतु जे शक्य आहे, प्रत्येक ठिकाणी विलवॉशिंग प्लांट्स आहेत जेणेकरून एक्सकवेटेड मटेरियल बाहेर घेऊन जाणारे जे ट्रक्स आहेत त्याची चाकं धुतली जातात, मग ते रस्त्यावर येतात. सकाळी आणि रात्री बहुतेक स्टेशनच्या बाहेर बॅरिकेडच्या बाहेर आमचे लोक रस्ते धुतात, कारण आपल्या प्रकल्पामुळे जी धूळ येते त्याच्यामुळे तिथे त्याचा त्रास होऊ नये म्हणून. त्यानंतर ग्राउंड वॉटर रिचार्ज अनेक ठिकाणी केले, टनेलमध्ये काही वेळेला पाणी येतं जाण्याचं, तर तेच पाणी आम्ही त्याचं सेडिमेंटेशन टँकमध्ये टाकून तेच पाणी बऱ्याच ठिकाणी ह्याच्यासाठी वापरलं जातं. कन्स्ट्रक्शन मशिनरीचं एज रिस्ट्रिक्ट केलंय, ज्या ठिकाणी विशेषतः बिल्डिंगच्या क्लोज आम्ही काम करतो ही सगळी नवीन कोरी मशीन्स आहेत आणि एकदम चांगल्या दर्जाची, जेणेकरून त्याचा त्याच्यामुळे होणारे व्हायब्रेशन्स किंवा त्याचा नॉईज हा कमी राहील. आणि मेंटेनन्स मशीनचा मेंटेनन्स आणि हे ह्याच्यावरती खूप भर दिला जातो. त्यामुळे हे आमचे बॅरिकेड्स आहेत, सगळीकडे बघितलं असाल त्याच्यावर उत्तम अशा प्रकारचं मेसेजिंग केलंय आणि कुठूनही बॅरिकेड्स हे शॅबी नाही आहे, असुरक्षित नाही आहेत आणि आतल्या आत काम चालतं. व्हील वॉशिंग प्लांट्स अशा पद्धतीने आहेत, क्लोज्ड कव्हर्ड ट्रकमधूनच मग डिस्पोजल होतं. आजही भरपूर ठिकाणी आमचा एक्सकवेटेड मटेरियल जातं पण त्याचा शहराला त्रास कमीत कमी होईल याची दखल याच्यामध्ये घेतली आहे. रोड वॉशिंग केलं जातं ड्युरिंग नाईट किंवा अर्ली मॉर्निंग. एन्व्हायरमेंटल मेजर्स आम्ही बेंचमार्क मॉनिटरिंग केलं होतं काम सुरू करण्यापूर्वी, एअर क्वालिटी, नॉईज आणि इतर पॅरामीटर्सवर, आणि त्याचं दर ठराविक पिरियॉडिसिटीनी मॉनिटरिंग केलं जातं आणि याची सगळी इक्विपमेंट आमच्या सगळ्या साईट्सवरती आहेत आणि याचे खूप डिटेल्ड रिपोर्ट असतात ज्याचं अनालिसिस केलं जातं. जिथे कुठे आम्हाला फार फरक वाटतो तिथे कॉन्ट्रॅक्टरना नोटिसेस जातात, सूचना जातात, ह्याच्यासाठी सातत्याने वर्कशॉप्स घेतली जातात आणि पुन्हा पुन्हा सेन्सिटायझेशन केलं जातं. त्यामुळे हा प्रकल्प अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जी कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी आहे त्या पद्धतीने हा चालवला जातो. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही खूप हार्ट ऑफ द सिटीमध्ये काम करतोय, लोकांच्या घराजवळ काम करतोय, त्यामुळे त्याचा काही न्यूसन्स आम्ही टाळू शकत नसलो तरी तो कमी कसा करू शकू हे आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. आता ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन कसं होतं तर याच्यामध्ये बरेच इंजिनिअरिंग आस्पेक्ट्स आहेत आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो इंजिनिअरिंग इन्व्हेस्टिगेशन. प्रकल्पाचं कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी, अगदी टेंडर डॉक्युमेंट तयार करण्यापूर्वी सुद्धा खूप प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. आणि 2011 पासून या प्रकल्पावर काम चालू आहे. माझ्या बरोबर जे माझे सहकारी होते रमणा हे 2011 पासून या प्रकल्पावर काम करतायत, मी 2015 जॉईन झाले. पण भरपूर काम ह्याच्यावरती, अभ्यास ज्याला आपण म्हणतो ते ह्याच्यावर झालंय. त्यानंतर आपण टनेलिंग करतो, हे टनेलिंग टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून केलं जातं किंवा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड NATM म्हणतात त्याच्या माध्यमातून केलं जातं. स्टेशन्स पण दोन प्रकारे केले जातात, कट अँड कव्हर स्टेशन्स असतात आणि NATM स्टेशन्स असतात. आता हे कसं मी थोड्याशा चित्रांच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. इंजिनिअरिंग इन्व्हेस्टिगेशन्समध्ये हे सगळं येतं, जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन, ट्रॅफिक सर्व्हे, टोपोग्राफिकल सर्व्हे, ट्री सर्व्हे, युटिलिटी इन्व्हेस्टिगेशन, बिल्डिंग कंडिशन सर्व्हे. म्हणजे या सगळ्याचं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जर अंडरग्राऊंड काम करायचं, आपल्याला जिओलॉजी माहिती नसेल तर आपण कसं काम करायचं, मेथडॉलॉजी काय, डिझाईन कसं असणार, इक्विपमेंट्स कुठली वापरायची हे कळू शकत नाही. सो वी हॅड डन अ व्हेरी डिटेल्ड जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन. तसंच ट्रॅफिक, कारण आपण भर रस्त्यामध्ये काम करणार आहे, बरीचशी स्टेशन्स ही आमची रस्त्याच्या खाली आहेत, त्यामुळे नॅचरली ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागणार. म्हणून आम्ही याचा आगाऊ ट्रॅफिक सर्व्हे केलेला होता, डायव्हर्जनचे रूट माहिती करून घेतले होते, ट्रॅफिक पोलिसांना दाखवलं होतं, त्यांच्या सूचना त्यात इन्कॉर्पोरेट केल्या होत्या आणि प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टर आल्यावर त्याच्यात अजून डिटेलिंग झालं. तसंच झाडांचा सर्व्हे होता, युटिलिटी तर खूप आहेत रस्त्याखाली, मी आता थोडे फोटो दाखवेन म्हणजे तुम्हाला ब्रह्मांड दर्शन त्याच्यामध्ये घडेल. पण ह्या युटिलिटीना कसं टॅकल करायचं तर ते पण ती तोडता कामा नाही, कधी कधी तुटते तरी सुद्धा, पण ती इमिडिएटली त्याला ऍड्रेस करावी लागतं. तर हे कसं करायचं हे आम्हाला, त्याचाही सर्व्हे आम्हाला खूप करावा लागला. आणि सगळ्यात महत्वाचं बिल्डिंग कंडिशन सर्व्हे, याची जी अलाइनमेंट आहे त्याच्या दोन्ही बाजूला 50 मीटर असा एक इन्फ्लुएन्स झोन आम्ही मानतो आणि त्या इन्फ्लुएन्स झोनमध्ये असलेल्या सगळ्या बिल्डिंगचा सर्व्हे आम्ही केला.
आणि हा दोनदा झाला, एकदा आम्ही केला, आता कॉन्ट्रॅक्टर आल्यावर परत केला. त्याची सगळ्याची त्याची स्ट्रेंथ काय आहे, ती वेगवेगळ्या कॅटेगरीवर त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं आणि आजूबाजूच्या बिल्डिंगची स्ट्रेंथ विचारात घेऊन वी प्रिपेअर्ड आवर डिझाईन्स अँड वी डिसाइडेड अवर कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी. टनेलिंग मी जसं मगाशी म्हटलं तसं टनेल बोरिंग मशीननी केलं जातं, ते मी दाखवते पिक्टोरियल पद्धतीने. आणि दुसरी जी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड आहे याच्यामध्ये बहुतेक ड्रिल ब्लास्ट अशा प्रकारची ही मेथड आहे. आणि आपल्याकडे टनेलिंग हे एनएटीएमनी नाहीये, सगळं टनेलिंग हे टीबीएमनीच आहे. पण दोन टनेलना जिथे जोडायसाठी क्रॉस पॅसेजेस असतात ते मात्र एनएटीएम या पद्धतीने केले जातात. आणि आपल्याकडे काही स्टेशन्स मात्र आपण एनएटीएमनी करतो. आता ही बरीचशा प्रकारची मशीन्स आपल्याकडे टनेल बोरिंग, एकूण या प्रकल्पाला आपल्याला 17 मशीन्स लागतात, 17 टनेल बोरिंग मशीन्स या प्रकल्पासाठी. 17 मशीन्स विल बी वर्किंग इन मुंबई फॉर दिस प्रोजेक्ट. आउट ऑफ दॅट 15 मशीनची फॅक्टरी ऍक्सेप्टन्स टेस्ट झाली आहे, 11 मशीन्स मुंबईत ऑलरेडी आलेली आहेत, 8 टीबीएम्स हॅव ऑलरेडी बीन लोअर्ड आणि त्यातली 6 मशीन्स ही इनिशियल ड्राईव्ह मध्ये आहेत आणि 5 मशीन ही मुख्य टनेलिंग सुद्धा त्यांनी सुरू केले. रॉबिन्स, टेराटेक, हेरन कनेक्ट, एसटीसी यासारख्या कंपन्यांची मशीन्स आहेत आणि त्यांना आम्ही सगळी नद्यांची नावं दिली आहेत. पॅकेज वनला सूर्या, हे पॅकेज 4 मशीन आहे ते कृष्णा आहे, कृष्णा 1, 2, 3 अशा प्रकारे मशीन आहे. कारण नदी हा एक प्रवाह आणि फोर्स दाखवते आणि ही मशीन्स ही तशा स्वरूपाची असतात, त्यामुळे आम्ही त्याला ती नावं दिली आहेत. हे पूर्ण जे आहे ते सगळं मशीन आहे, म्हणजे संपूर्ण 110 मीटर लांबीचं हे मशीन असतं. त्याच्यातला सुरुवातीचा भाग आणि मागं जे सगळी त्याची गॅन्ट्री सिस्टीम आहे हे जर तुम्ही ग्राफिक मध्ये बघितलं तर सुरुवातीला त्या साईडला ते कटर व्हील आहे, कटर हेड आहे त्याचं, जे मशीन आतमध्ये टनेलिंग करत जातो आणि त्याची सगळा बॅकअप सिस्टीम ही मागं असते, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या यंत्रणा असतात. हे आता कसं टनेलिंग केलं जातं तर हा आपला लॉन्चिंग शाफ्ट आहे आणि मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ते टनेल बोरिंग मशीन उतरवलं जातं. ते बऱ्याच बहुतेक मशीन्स आमची चायनाहून आली आहेत कारण तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं, जरी कुठल्याही कंपनीचं असलं तरी. पोर्ट वरून ते वेगवेगळ्या जवळजवळ 20-21 ट्रेलर्स वरून तुकड्या तुकड्यांमध्ये ते मशीन साईटवर येतं, साईटवर पण ते तुकड्या तुकड्यांमध्ये खाली टाकावं लागतं. तर मशीनची लांबी आणि शाफ्टचा डायमीटर ह्याच्यामध्ये फरक असतो, त्यामुळे सुरुवातीला काही दिवस जवळजवळ महिना दीड महिना मशीनचे बाकीचे भाग हे वरतीच राहतात आणि फक्त जे कटर हेड आणि त्याचे काही भाग हे खाली जातात. हे आता हे मशीन इथे दिसतं चित्र, हे क्रेनच्या सहाय्याने किंवा गॅन्ट्रीच्या सहाय्याने हे मशीनचे वेगवेगळे भाग हे खाली टाकले जातात. हा पण शाफ्ट आहे, ह्याच्यामध्ये मशीन खाली गेलेलं दिसतं आपल्याला. हे आता कटर हेड खाली उतरवताना दिसतंय आपल्याला. त्यामुळे ही सगळी मशीन खाली नेण्याची प्रक्रिया सुद्धा 30-40 दिवस चालते आणि त्याच्यानंतर मग ते काम करायला सुरुवात आहे. अशा पद्धतीने दोन मशीन्स एका शाफ्ट मधून जायला लागतात. थोडस एक छोटासा व्हिडिओ आहे, म्हणजे हे ह्याला भरपूर 40-42 दिवस लागतात पण ह्याच्यामध्ये ते 5-10 सेकंदामध्ये दाखवले कसं मशीन खाली टाकलं जात. आपल्या प्रत्यक्ष कामाचंच हे ग्राफिक्स आहेत, म्हणजे हे दुसरे नाही आहेत. आपल्या जो आमचा मरवळला लॉन्चिंग शाफ्ट आहे तिथून तिथल्या मशीनचं हे लोरिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये आता हे टनेल बोरिंग हे आपलं कटर हेड आहे, कसं प्रत्यक्ष कसं हे सुरू करतं. This is how it starts digging. त्याला पुढे कटर हेड्स असतात, ते टंगस्टन अलॉयचे असतात, त्यामध्ये दगडाला ते कट करत जातात. आणि मग ही टनेल अशा पद्धतीने तयार होते. ही आपल्याच मेट्रो मधलं हे टनेल आहे,
आता जवळजवळ 2 किलोमीटरच्या आसपास आम्ही पोहोचत आलो त्या रेलमध्ये आणि आम्हीच त्यांनी नाही. आता हे जे तुम्ही बघितलं ह्याला जे काँक्रीटचं लाईनिंग किंवा आपण दगड फोडला पण त्याला त्याचं जे सगळं अस्तर आहे ते काँक्रीटचं आहे ते अस्तर लावण्याचं काम पण हे मशीनच करतं. आणि ते कसं होतं त्या टनलिंगचा हा भाग आहे हे कसं होतं तर हे जे सेगमेंट्स आहेत ह्या असते त्याचे 7 तुकडे असतात आणि हे 6 तुकडे असतात हे बाहेर कास्टिंग यार्डमध्ये कास्ट केले जातात काँक्रीटचे सेगमेंट्स ते जिथून आमचं टनलिंगचा जो लॉन्चिंग शाफ्ट असतो तिथे ते ट्रान्सपोर्ट केले जातात आणि तिथून मग त्या गॅन्ट्रीनं खाली ते फीड केले जातात मशीनला आणि मशीन ते ऑटोमॅटिकली ते लावत जातात. हे अशा पद्धतीने हे होतं बघा इथे दिसतंय तुम्हाला. आणि मग फायनली जेव्हा ती सगळं काम होऊन फिनिश टनेल असेल ज्याच्यात बाकीच्या पण सिस्टीम लागतील ती आपल्याला अशी दिसेल. एनएटीएम जो मी म्हटलं करंट क्रॉस पॅसेजेस साठी वापरावी लागतात ती अशा पद्धतीने ती कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी वापरली जाते ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काही ब्लास्ट केलं जातात आणि ड्रिलिंग केलं जातं म्हणजे हे मॅन्युअल थोडक्यात अशा प्रकारचं टनेलिंग असेल मशीन्स वापरली जातात. तर स्टेशन कशी कन्स्ट्रक्ट केली जातात हे तर टनेल झालं पण प्रत्येक 1 किलोमीटरवर स्टेशन आहे आणि बरीचशी स्टेशन ही कट अँड कव्हर आहेत. जवळजवळ 19 स्टेशन ही आपली कट अँड कव्हर आहेत आणि उरलेली 8 स्टेशन आहेत ती कॉम्बिनेशन ऑफ कट अँड कव्हर अँड एनएटीएम आहेत. त्यामुळं ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलं तर हे आपलं आझाद मैदानचं स्टेशन आहे सीएसटी स्टेशन आहे हे ऍक्च्युअली स्टेशनचं काम आपल्याला दिसतं. स्टेशनची लांबी आमच्या साधारण 250 मीटर आहे रुंदी ही 25 ते 27 मीटर आहे. 250 मीटरमध्ये 180 मीटरचा प्लॅटफॉर्म असतो आणि बाकी मग इतर फॅसिलिटीज असतात. आता हेही स्टेशनचं चित्र आहे हे स्टेशन अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं जातं. त्याचं थोडक्यात ग्राफिकल मी दाखवते कसं स्टेशन कारण रस्त्याच्या खाली आपल्याला स्टेशन बांधायचं आहे. आता सध्या आपल्याला अनेक ठिकाणी दादर शितलादेवीमध्ये पाइलिंग मशीन दिसतात ही मशीन्स ऍक्च्युली बाजूला ही रिटेनिंग वॉल आतल्या तयार केली जाते त्या मशीनच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मग एक मध्ये किंगपोस्ट म्हणून अजून एक वॉल तयार केली जाते आणि हे करण्यासाठी आम्हाला ट्रॅफिक मॅनेज करायला लागतं ते मी दाखवते. आता आपण दादरचं आणि शितलादेवीचं कसं करतो मग त्याच्यावर ट्रॅफिक डेक टाकला जातो ट्रॅफिक त्याच्यावरून प्लाय करायला लागते आणि मग आम्ही हळूहळू एक्सकवेशन सुरू करतो. अशा पद्धतीने खाली पोहोचलो की बेस लॅब पासून वर बांधकाम करत येतो आणि मग ते स्टेशन पुन्हा भरलं जातं आणि परत ट्रॅफिक पूर्ववत होते. एनएटीएम स्टेशन हा एक प्रकार आहे पण तो आपल्याकडे या भागामध्ये नाही आहे. मला वाटतं शितलादेवीमध्ये थोडं एनएटीएम शितलादेवीमध्ये पार्शियल एनएटीएम आहे. एनएटीएम मध्ये बेसिकली स्टेशन बॉक्स पूर्ण कट करत नाही आपण त्या असलेल्या टनेललाच आपण वायडन केलं करतो आतल्या आणि कारण रस्त्यावर जागा कमी असते आणि मग असे छोटे स्टेशन बॉक्स केले जातात. असे आपल्याकडे 4-5 प्रकारचे एनएटीएम आणि कट अँड कव्हर कॉम्बिनेशन असलेले स्टेशन आहेत त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. आता आपण थोडं पॅकेज 4 ची माहिती सांगते कारण ज्याच्यामध्ये आपल्यापैकी बहुतेकांना इंटरेस्ट असेल. तर हे पॅकेज सुरू होतं हे तिथून सुरू होतं हे काय ते ससमीरापासून सुरू होतं. त्याच्यानंतर सिद्धिविनायक स्टेशन आहे 1 नंबरला त्यानंतर दादर स्टेशन आहे त्यानंतर जे शिवसेना भवनच्या तिथे आहे तिसरं आहे ते शितलादेवी स्टेशन आहे पॅराडाईस सिनेमा पासून सुरू होतं आणि चौथं नयानगरचा आपला शाफ्ट आहे जिथून टनेलिंगला आपण उलट सुरुवात त्या बाजूने उत्तरेकडून दक्षिणेकडे येतोय तिथे पॅकेज संपत. असं हे पॅकेज आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये 3 स्टेशन आहे. त्याचं कास्टिंग यार्ड हे वडाळामध्ये आहे तिथून ते पॅनल्स येतात टनेलिंगसाठी आणि एमएमआरसीचं ऑफिस बीटीसी हे आपलं ऍक्च्युअल सिद्धिविनायक स्टेशनचं काम आहे. आता त्याची अलीकडचाच फोटो आहे हा आपल्याला ज्या पाईल्स दिसतात जी वॉल रिटेनिंग वॉल केली आणि खाली कन्सलेचं काम चालू झालं हे दादर स्टेशनचं काम आहे. सध्या पाईलिंगचं काम चालू आहे आणि हळूहळू डेकिंगचं काम आम्ही सुरू केलंय जेणेकरून आपल्याला क्लोजली एक्सकवेशन सुरू करता येईल. हे शितलादेवी स्टेशनचं काम आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट अशा पद्धतीने केली आहे. ऍक्च्युली हे पण थोडक्यात ग्राफिकली सांगते. आता नयानगर लॉन्चिंग शाफ्टला कसं होतं शाफ्ट केल्यानंतर मग अशी मी सांगितलं तशा पहिल्या ह्या सगळ्या सिकंड पाईल्स बाजूने केल्या जातात त्याच्यामध्ये पण सॉफ्ट पाईल्स असतात हार्ड पाईल्स असतात हे सगळं केलं जातं. मग गॅन्ट्रीचे कॉलम फाउंडेशन केले जातात कॅपिंग विंग केला जातो मग अशा पद्धतीने हे पाईल रिग मशीन अशा पद्धतीने काम करतं. मग हे आपल्याला एक्सकवेशन करण्यासाठी ही सगळी यंत्रणा त्या उभी करावी लागते त्याच्यासाठी
एक्सकवेटरने आपण एक्सकवेशन करतो पण तो असलेला मग एक्सकवेटेड मटेरियल बाहेर नेण्यासाठी खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी पहिल्यांदा सगळ्या गॅन्ट्रीचे कॉलम आणि हे फाउंडेशन करावे लागतात. मग त्याचं त्या सिस्टीम इरेक्ट केली जाते, त्याचे सपोर्ट बीम तयार केले जातात आणि त्यानंतर मग ह्या दोन आता ह्या ज्या दोन गॅन्ट्री आहेत तिकडच्या त्या आतला जो एक्सकवेटेड मटेरियल आहे दोन टनेलचं ते बाहेर आणण्यासाठी आहेत. त्यातून ते त्याची एक बास्केट असते, त्यातून ते बाहेर काढले जातात. मग ट्रक्स ते बाहेर दुसरीकडे घेऊन जातात आणि ही जी गॅन्ट्री आहे मोठी ही सेगमेंट फीड करण्यासाठी वापरली जाते जे टनेल लाईनिंगसाठी लागतं. आणि मग ह्याच्यातून हे टनेल मशीन कसं जाणार आहे या पॅकेजमध्ये ह्याचं थोडक्यात मी सांगते कारण ते उत्सुकता आहे आपल्याला. 6 नोव्हेंबर 2017 आम्ही नयानगर पासून टनेलिंग सुरू केलं. त्याचा जो ड्राईव्ह आहे हे दादर मध्ये हे टनेल दादरचं एक्सकवेशन तोपर्यंत होईल आणि तिथून ते मशीन बाहेर येणार आहे हे साधारण 15 डिसेंबरच्या आसपास. त्यानंतर दुसरं जे मशीन आहे ते नयानगर पासून 4 डिसेंबरला सुरू झालंय, ते पुन्हा दादर मधून 12 जानेवारी 2019 बाहेर येईल. त्यानंतर तिसरं मशीन आमचं सिद्धिविनायकच्या शाफ्ट मधून वरळीच्या दिशेने जाईल. मग पहिलं मशीन जे बाहेर काढलं 15 डिसेंबरला ते 15 फेब्रुवारीला पुन्हा नयानगर कडून धारावीकडे जाईल. दुसरं मशीन सबसिक्वेंटली मार्च मध्ये धारावीकडे जाईल. त्यानंतर तिसरं मशीन आहे त्याचा दुसरा ड्राईव्ह सुरू होईल, ते पुन्हा सिद्धिविनायक कडून वरळीला जाईल. इकडून आलेलं मशीन पुन्हा सिद्धिविनायक कडून दादरला येईल आणि शेवटचं मशीन पुन्हा इकडचं मशीन DBM 3 आहे ते पुन्हा सिद्धिविनायककडून दादरला येईल. अशा पद्धतीने याचं सिक्वेन्सिंग केलेलं आहे जेणेकरून त्याचं टाइम टेबल आणि जो आपला आमचं जो नियोजित वेळापत्रक आहे ते आम्ही त्याच्यातून पार पाडू शकू. ही स्टेशन आहेत, हे आता सिद्धिविनायक स्टेशन आहे, हे जे लाल रंगाने दाखवले त्या त्याच्या सगळ्या एंट्री एक्झिट्स आहेत. हे स्टेशन कट अँड कव्हर पद्धतीचं आहे, लांबी 250 मीटर आहे, रुंदी 21 मीटर आहे, त्याच्यामध्ये 7 एंट्री एक्झिट्स आहेत. आणि ह्याचं जर आपण बघितलं ह्याचा फायदा काय आहे स्टेशन पासून, तुम्ही ते एक मोठा चार्ट दिला, मी सगळं वाचून नाही दाखवत आहे, आपण बघा. आता सध्या आपल्याला इथून सिद्धिविनायक कडून वेगवेगळ्या ठिकाणांना जायला वेगवेगळ्या प्रकारच्या मोड्सनी किती वेळ लागतो आणि मेट्रो हे पूर्ण झाल्यानंतर आपला किती वेळ लागतो, तर निम्म्यापेक्षा जास्त ट्रॅव्हल टाइम आपला वाचतो आणि शिवाय तो अतिशय कम्फर्टेबल असा प्रकारचा प्रवास असणार. त्याच्यामुळे सिद्धिविनायकची जी कनेक्टिव्हिटी या मेट्रोमुळे सिद्धिविनायकच्या आसपासची अनेक एज्युकेशन सेंटर्स, कमर्शियल सेंटर, टुरिस्ट प्लेसेस, हॉस्पिटल्स यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तिथंपर्यंत येणं लोकांना खूप शक्य होणार आहे, त्याचा व्यापारावर बिझनेसवर नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे. हे दादर स्टेशन आहे, दादर स्टेशनला सुद्धा 7 एंट्री एक्झिट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. हे 324 हे थोडंसं लांब स्टेशन आहे कारण इथे आपल्याला रस्त्याची रुंदी थोडी कमी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचं मेथडॉलॉजी थोडी बदलावी लागली कारण इमारतींच्या खालून टनेल जाऊ नये याच्यासाठी आपल्याला हे थोडं करावं लागलं. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघतो तर तिथे सुद्धा वेळेची बचत मोठ्या प्रमाणावर होणार आहे अपार्ट फ्रॉम एफिशियंट अँड कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग. दादरला तर दादर स्टेशनच्या ह्या स्टेशनमुळे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी इतरांना दादरकरांची आणि दादरच्या साठी एक व्यवसाय वृद्धीचा एक मोठा मार्ग आहे. हे शितलादेवी स्टेशन आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा हे पण 240 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद असं स्टेशन आहे. कट अँड कव्हर आणि नेटमचं कॉम्बिनेशन आहे. 6 एंट्री एक्झिट्स आहेत त्याच्यामध्ये. इकडच्या बाजूला माझ्यामध्ये क्राऊन बेकरीपासून जे सुरुवात होते आणि मग बांद्राच्या दिशेने जातं, ह्याच्यातही वेळेची बचत मोठ्या प्रमाणात. आता ऍक्च्युली बॅरिकेडिंग, कारण आता लोकांना असं वाटतं की किती काळ हे बॅरिकेडिंग राहणार आहे, किती काळ आम्हाला ट्रॅफिक रेग्युलेट होणार आहे, तर त्याचंही थोडक्यात मी ग्राफिकल हे देते. सध्या जर आपण बघितलं तर आमचा हे लाल रेषा ज्या आहेत दोन्ही बाजूच्या ते पूर्ण बॅरिकेड आम्ही केलं आहे आणि मधून फक्त ट्रॅफिक ग्रीन बाण जो दाखवलाय तेवढ्यातनंच एकच सध्या ट्रॅफिकची लेन आहे. पण हे चित्र हळूहळू बदलणार आहे. हे कसं बदलणार आहे, जुलै 2018 मध्ये आम्ही त्यातला काही जो डेक आहे हा जो पर्पल एरिया दाखवला आहे तो सगळा डेक आहे, त्याचं काम पूर्ण करून ट्रॅफिक अशा पद्धतीने थोडंसं शिफ्ट होणार हे आता बघत जा हळूहळू. पुढच्या टप्प्यात अजून आम्ही डेक पूर्ण करत जाणार, ट्रॅफिकची दिशा अजून थोडी बदलणार. हे काही काळ म्हणजे डिसेंबर पर्यंत हे थोडं अशा प्रकारचे एकेरी ट्रॅफिक चालेल, त्याच्यानंतर आमचं पूर्ण डेक तयार होईल. आणि दादर शितलादेवी आणि दादरचं महत्वाचं वैशिष्ट्य जे कदाचित तुमच्या दृष्टीने मला ऐकायला पण आवडेल की त्याच्यावर आम्ही पूर्ण काँक्रीटचा डेक करतोय आणि मध्ये मध्ये फक्त कटआउट सोडतोय, ज्याच्यामुळं एक्सकवेशनच्या कामाचा त्रास हा खूपच कमी होणार आहे. म्हणजे कारण बाकीचा सगळा भाग आम्ही बंद करून ठेवला आणि आतल्या आत फक्त एक्सकवेशन होणार आहे आणि त्यामुळे नॉईज लेवल आर सबस्टॅन्शियली दे विल गेट रिड्यूस्ड आणि जो ओव्हरऑल न्यूसन्स आहे आणि बॅरिकेड सुद्धा आतमध्ये येतील डिसेंबरच्या नंतर. हे शितलादेवी आहे, तुम्ही डिसेंबर मध्ये जर बघितलं, एक स्लाइड गेली मला वाटतं.
ओके एक शेवटचा स्लाइड आहे प्लीज साहेब. त्याच्यामध्ये ट्रॅफिक दुसऱ्या बाजूला जाईल आणि त्याच्यामध्ये दोन लेन सरळ येतील आणि बॅरिकेड रस्त्यापासून म्हणजे आत्ता जी दुकानांची लाईन आहे त्याच्यापासून बरेच पुढे येईल. शीतलादेवीमध्ये ही सध्याची स्थिती अशी आहे की हळूहळू ऑगस्टमध्ये ती अशी असेल, ऑक्टोबरमध्ये अशी असेल आणि जानेवारीमध्येही अशी असेल. इथे सुद्धा पूर्ण कॉन्क्रीट डेकिंग आहे आणि त्याच्या खाली आतल्या काम चालणार आहे. एकदा स्टेशन पूर्ण झाल्यानंतर फक्त सगळं खाली जाणार आहे आणि एंट्री एक्झिट अशा पद्धतीने दिसतील. प्रत्यक्ष स्टेशन हे असं असेल ज्याच्यामध्ये कॉन्कोर्स लेवल आणि प्लॅटफॉर्म लेवल ह्या दोन हे असतील. प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर ही अशा पद्धतीने असतील, जेव्हा ट्रेन येईल त्याच वेळेला ते स्क्रीन डोअर उघडेल आणि मग आपल्याला आत जाता येईल. आता हे सगळं करताना कुठल्या प्रकारची आव्हानं आहेत, मग अशी मी काही सामाजिक आव्हानं तर दाखवली पण ह्याच्या व्यतिरिक्त अनेक. त्यातला पहिला आहे युटिलिटीज. प्रचंड प्रमाणावर युटिलिटी जमिनीमध्ये आहेत आणि खूपशा अनरेग्युलेटेड आहेत, कारण आपल्याकडे रस्त्याची रुंदी कमी आहे, फुटपाथच्या खाली काही युटिलिटी आहेत काही कशा, कारण वेगळे डक्ट्स युटिलिटीसाठी नाही आहेत आणि आम्हाला स्टेशन टनेलमध्ये युटिलिटीचा फारसा फरक पडत नाही कारण आपण खूप खाली आहोत, 25 मीटर खाली आहोत. पण स्टेशन कन्स्ट्रक्शन करताना मात्र ह्या सगळ्याला आम्हाला सांभाळावं लागतं. आयदर यांना डायव्हर्ट करावं लागतं, त्यांना सपोर्ट करावं लागतं, मोठ्या युटिलिटीज आहेत त्यांना सपोर्ट करावं लागतं, त्या शिफ्ट करता येत नाही, त्यासाठी जागाही नसते, हे सगळे हाताळावं लागतं. शिवाय कंजेस्टेड वर्क साईट्स इथेही आपण बघतो, चितलादेवीत बघतो, दादरमध्ये बघतो, गिरगाव काळबादेवी आहे, साऊथ मुंबई, सगळीकडेच वर्क साईट्स अतिशय कंजेस्टेड आहेत. रस्त्याच्या जवळ इमारतींच्या जवळ काम करावं लागतं, हे एक प्रकारचं आव्हान आहे. अनेक ट्रॅफिक डायव्हर्जन आणि सतत डायनॅमिक ट्रॅफिक डायव्हर्जन आहे, सतत बदलावं लागतं, त्यामुळे खूप ट्रॅफिक पोलिसांशी कोऑर्डिनेट करावं लागतं, BST कोऑर्डिनेट करावं लागतं आणि ते जास्तीत जास्त कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. प्रॉक्सिमिटी विथ बिल्डिंग, हेरिटेज एरिया, हेही एक आव्हान आहे. पण ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये आम्ही काही गोष्टी मी सांगू इच्छिते की खूपच प्लॅनिंग आम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंट बरोबर केले, अगदी मायन्यूट मायक्रो लेवल पर्यंत जाऊन याचे खूप डिटेल्ड प्लॅन त्यांच्याकडून मंजूर करून घेतले. त्यानंतर त्यांना बरंच मटेरियल ट्रॅफिक डायव्हर्जन साठीच पुरवलं आहे, ज्याच्यात सायनेजेस आहेत, बोर्ड्स आहेत, ट्रॅफिक मार्शल्स आहेत, जवळ 1500 ट्रॅफिक मार्शल्स ऍडिशनली मेट्रो 3 कडून ट्रॅफिक पोलिसांना दिले गेले, ज्याच्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट सोपं होतं. आता ह्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचा कन्सर्न लोकांच्या मनात असतो ते इमारतींना काय होणार. हे इमारती जुन्या आहेत, डिलॅपिडेटेड आहेत, त्याच्या शेजारी आपण एवढी मोठी मोठी मशिनरी आणून काम करतो, या सगळ्याचा इमारतींवर काही परिणाम होईल का, आणि हा कन्सर्न अगदी रास्त आहे आणि म्हणूनच आम्ही याच्यावरती खूप आधीपासून काम करतोय. जो बिल्डिंग कंडिशन एक मेथडॉलॉजी आणि हा इंटरनॅशनली अप्रूव्ड सेफ्टी प्रोटोकॉल आहे, जो सगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पात राबवला जातो, तोच इथं आपण डिट्टो फॉलो करतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा एकतर पॅसेज पूर्ण डेन्सली पॉप्युलेटेड आणि कंजेस्टेड एरियामधून आहे आणि ह्या सगळ्या बिल्डिंगची आम्हाला काळजी करावी लागते. हेरिटेज बिल्डिंग्स आहे, हायराईज बिल्डिंग्स आहेत, ओल्ड डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत, फ्लायओव्हर आणि मेट्रो व्हायडक्ट आहे आणि रेल्वे लाईन्स आहेत. ह्या सगळ्याच्या खालून जाताना नदी पण आहे, मिठी नदी पण आहे, या सगळ्याच्या खालून जाताना खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायला लागतो. त्याचा प्रोटोकॉल आम्ही जो अडॉप्ट केला आहे तो असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा बिल्डिंग कंडिशन सर्वे केला जातो. इन्फ्लुएन्स झोन 50 मीटरच्या इन्फ्लुएन्स झोन मधल्या सगळ्या बिल्डिंग, त्याची सध्याची स्थिती काय आहे, त्याच्यात एक्झिस्टिंग क्रिक्स काही आहेत का, विकनेसेस आहेत का, हे सगळे मॅप केले जातात, त्याचं पूर्ण डॉक्युमेंट, आता त्याचे मी फोटो दाखवते. त्यानंतर मग हे सगळे डिटेल आमच्या डिझायनर्स, ज्या प्रकल्पामध्ये प्रत्येक पॅकेजसाठी डिटेल डिझाईन कन्सल्टंट आहेत, त्यांना दिले जातात. त्या बिल्डिंगची कपॅसिटी किती आहे लोड घेण्याची, ती कपॅसिटी, त्या व्हॅल्यूज असाईन केल्या जातात आणि त्याची सर्व्हिसॅबिलिटी लिमिट म्हणतात ती ठरवली जाते. म्हणजे त्या बिल्डिंग एवढं व्हायब्रेशन घेऊ शकते, एवढा डिस्प्लेसमेंट त्याला चालू शकते, एवढा टिल्ट त्याला चालू शकतो आणि ते त्या व्हॅल्यूज पहिल्यांदा फिक्स करतात आणि मग प्रोजेक्टचं डिझायनिंग होतं, म्हणजे तेवढाच इम्पॅक्ट त्याच्यावर होईल अशा पद्धतीने. आणि मग या अलॉएबल लिमिट्स ज्या असतात त्या बिल्डिंगच्या आम्हाला माहिती पडते की या बिल्डिंगला एवढीच अलॉएबल लिमिट्स आहेत. मग प्रत्यक्ष काम करत असताना त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने मग त्याचं प्रोटेक्शन आणि मिटिगेशन मेजर्स केले जातात. काही वेळा बिल्डिंगला सपोर्ट करावा लागतो, प्रॉपिंग करावं लागतं. आता आम्ही ऑलरेडी करायला सुरुवात केली साऊथ मुंबईमधल्या, इथून या पॅकेजमध्ये झेवियर कॉलेजच्या बिल्डिंगला आम्हाला प्रॉपिंग करावं लागलं, ते आम्ही ऑलरेडी केलं, त्याचाही फोटो आहे. हे करत ही प्रोसेस सतत कंटिन्युअसली अभ्यास करून चालू राहते. पण एवढं केल्यानंतर सुद्धा तो इम्पॅक्ट जेवढा आम्ही एस्टिमेट केला होता तेवढाच आहे का, हे बघण्यासाठी त्याच्यावर मशीन्स लावले जातात वेगवेगळ्या पद्धतीने. आता ही बिल्डिंग कंडिशन सर्वे रिपोर्ट्स आहे, कारण मुंबईमधल्या बिल्डिंगचंच खूप मुळातच त्याच्यात इश्यूज आहेत, हे प्रत्येक गोष्ट आम्ही मार्क करतो. आता हे सगळे काही स्ट्रक्चरल डिफेक्ट्स असतात असं नाही, पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी हे प्रत्येकाचं डॉक्युमेंट, हे आमच्या डॉक्युमेंटचंच कागद आहे का, त्याच्यामध्ये ह्या प्रत्येकाचं डॉक्युमेंट केलं जातं की क्रॅक कुठे आहे, कुठे स्पॉलिंग झालेलं आहे, हे सगळ्या गोष्टी बघतो. हे पण तेच आहे, हे पूर्ण आणि हा सगळा डाटा हा डिझायनर्सना जातो. पण
पण ह्याच्यामुळे या बिल्डिंगना धोका आहे का? नाही. ह्याची ह्या सगळ्या बिल्डिंग विथ इव्हन विथ दीज फीचर्स दे आर कॅटेगराईज्ड इन डिफरंट कॅटेगरीज. जर त्या बिल्डिंगना सपोर्टची प्रॉपिंगची आवश्यकता असेल तर ती आम्ही ऑलरेडीच आमचे कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करण्यापूर्वी तिथे करतात. आता हे केल्यानंतर मग आपण काय, हे झालं सपोर्टही केला पण त्याला वॉच करावं लागतं कॉन्स्टंटली, आणि ते वॉच करण्यासाठी मग अतिशय सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स त्या बिल्डिंगवरती लावली जातात. ही बिल्डिंग सेटलमेंट होतं का, टिल्टिंग होतं का, काही डिस्टॉर्शन होतात का, क्रिक त्या ज्या ऑलरेडी त्याच्यात क्रॅक्स पडले आहेत ते वायडन होतात का, स्ट्रेस आणि डिस्प्लेसमेंट आहे का, व्हायब्रेशन किती आहे. कारण आम्ही डिझायनरनी सांगितलं असेल की ही व्हायब्रेशनची लेवल एवढीच पाहिजे 0.5, तर ती त्याच्यावर जात तर नाही ना, हे बघायला आम्हाला ही मशीन्स लावावी लागतात. आणि मग त्या मशीननी काय करतं, ते मशीन ऍक्च्युली सतत त्याचे रिडिंग देतं आणि त्याचा पण एक प्रोटोकॉल ठरलाय. हेरिटेज आणि डायरॅबिटेटेड बिल्डिंग असतील तर 24/7 रिडिंग केलं जातं, ऑनलाईन मॉनिटरिंग असतं. बाकीच्या बिल्डिंगला बिल्डिंगच्या स्ट्रेंथनुसार दर 6 तासांनी, दर 12 तासांनी, दर 8 तासांनी ते सगळा प्रोटोकॉल ठरवून दिला जातो, त्याची रिडिंग्स घेतली जातात. आणि जर अलर्ट लेव्हल हा सर्व्हिसेबिलिटी लिमिटच्या 50% सेट केला जातो, जर 50% असतानाच अलर्ट झाला तर लगेचच पुढच्या लेवलला तो जाऊ नये म्हणून नेसेसरी मेजर्स घेतले जातात. ऍक्शन लेवल ही 80% लिमिटला सेट केलेली असते, ऍक्शन झाली तर पुन्हा वर जाऊ नये म्हणून मेजर्स घेतले जातात. आणि तरीही अलार्म झाला म्हणजे सर्व्हिसेबिलिटी लिमिटला टच केलं तरी बिल्डिंगला धोका नाही, कारण ती शेवटी त्याची सर्व्हिसेबिलिटी लिमिट आहे. पण तरी काम थांबवलं जातं, आवश्यक ते सगळे बदल केले जातात, पुन्हा बिल्डिंगचं प्रॉपिंग सपोर्ट हे सगळं करून मगच पुढे जातो. त्यामुळे हा खूप स्ट्रिंजंट असा प्रकारचा नॉर्म आहे, त्यामुळे ह्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. काही बिल्डिंग आहेत, आता म्हाडाची एक बिल्डिंग एका ठिकाणी आहे, ती मुळातच C1 कॅटेगरी म्हणजे डिमॉलिशन आणि हे आहे. त्यामुळे आम्ही आता काही ठिकाणी म्हाडाला रिक्वेस्ट केली की तुम्ही जर त्यांना हलवणार असाल तर ते आधीच हलवा, म्हणजे त्याचा बिल्डिंग विल वी विल प्रोटेक्ट द बिल्डिंग, बट स्टील द गिव्हन द फॅक्ट दॅट द बिल्डिंग ओरिजिनल कंडिशन इट सेल्फ इज इन दिस कॅटेगरी, सो यू टेक केअर ऑफ दॅट. तर हे अलर्ट लेवल आणि हे आहेत ह्याची माहिती. आता कशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, हे बिल्डिंग सेटलमेंट मार्कर्स आहेत, क्रॅक मीटर्स आहेत जे क्रॅक वायडन होतात का ते दाखवतं, टिल्ट प्लेट आहे, ही ऑप्टिकल टार्गेट्स आहेत, हे व्हायब्रेशन व्हायब्रोमीटर आहे. आणि हे सगळे आत्ताही अनेक बिल्डिंगवर लावले. इनफॅक्ट दादरमधल्या काही बिल्डिंग्स ह्या जवळजवळ 3rd-4th कॅटेगरीमध्ये होत्या, त्यांचं आम्ही इव्हन ह्याच्यामध्ये पण मॉनिटरिंग केलं आणि ज्या पद्धतीने प्रोटोकॉल फॉलो केला होता त्याचा कुठलाही अडिशनल इम्पॅक्ट त्या बिल्डिंगवर झाला नाही, इव्हन पायलिंग करत असताना सुद्धा. आता सिमिलर प्रोटोकॉल विल फॉलो फॉर अवर एक्सकवेशन ॲज वेल एज फॉर टनलिंग. ही सेंट जेवियर्सची बिल्डिंग आहे ना, त्याला हे अशा पद्धतीने ड्युरिंग टनेल म्हणजे ते TBM मशीन पास होईपर्यंत अशा पद्धतीने त्याला अडिशनल प्रॉपिंग केलं होतं. तर हा सगळा ओव्हरऑल कशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करतोय त्याचा हा भाग झाला. आता फक्त मी शेवटच्या काही 5-6 स्लाइड्समध्ये ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन कसं चाललंय त्याचा एक थोडा अंदाज हवा म्हणून काही फोटो दाखवते. हुतात्मा चौकमध्ये हे आपल्याला दिसतंय, हे आझाद मैदानच्या स्टेशनमधलं काम आहे, कप परेडचा लॉन्चिंग शॉफ्ट आणि स्टेशन एरिया आहे हे हुतात्मा चौक. इथे आपण डेक सुद्धा कार्यान्वित केलेला आहे DN रोडला मरुळला, स्टील डेक कप परेडचंच काम आहे. हे डोमेस्टिक टर्मिनलचं स्टेशन आहे, 6 रोड इंटरनॅशनल टर्मिनल. हे कास्टिंग यार्ड आहे आपलं वडाळ्यामध्ये, हे मला वाटतं पॅकेज 1 असेल. ह्या अशा पद्धतीने सेगमेंट्स कास्ट केले जातात. आता आमचे जवळजवळ 25-30% सेगमेंट ऑलरेडी कास्ट करून झाले, त्यामुळे आता TBM जशी पुढे जातात तसतसे हे सगळे सेगमेंट्स त्याला फीड केले जातात. कारण हे सिक्वेन्सिंग खूप महत्वाचं असतं, असं अजिबात होता कामा नये की मशीन आहे आणि तुमच्याकडे त्याला फीड करायला सेगमेंट्स नाही. त्यामुळे या प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट इट सेल्फ इज अ बिग टास्क, कारण प्रत्येक गोष्टीचं सिक्वेन्सिंग एका ऍक्टिव्हिटीवर अवलंबून असणारी दुसरी ऍक्टिव्हिटी ती वेळच्या वेळी होते की नाही हे खूप काळजीपूर्वक बघावं लागतं. हा एक खूप इंटरेस्टिंग फोटो आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल हे रेसकोर्स आणि हे आमचं सायन्स म्युझियम स्टेशन आहे. हा रस्ता कोणता, रखांगी चौकच्या आसपास मोजेस रोड, त्याच्यावर हे जे मध्ये काम चाललंय तो ऍक्च्युली मूळ रस्ता होता. हा जो हे आहे हा रस्ता होता, तो त्याला आम्ही तिथे आम्हाला स्टेशन बांधायचंय म्हणून आम्ही रेसकोर्स मधून हा दुसरा रस्ता तयार केला. आणि तो करण्यापूर्वी ह्या जिथे आम्हाला स्टेशन बांधायचं त्याच्याखाली एक मोठीच्या मोठी स्ट्रॉंग वॉटर ड्रेन होती, ती स्ट्रॉंग वॉटर ड्रेन पहिल्यांदा इकडे शिफ्ट करावी लागली, ती शिफ्ट करून त्याच्यावर हा ऑल्टरनेटिव्ह रस्ता तयार केला, ट्रॅफिक सगळं तिकडे डायव्हर्ट केलं आणि मग आता ह्या मधल्या ह्याच्यामध्ये आपलं स्टेशनचं काम
चालू आहे आणि पॅकेज 3 टनेल बोरिंग मशीन सुद्धा तिथूनच खाली जाणार आहे, त्यामुळे त्याच्या लॉन्च शॉपचं काम सुद्धा चालू आहे. हे टनेलचे काही कन्स्ट्रक्शनचे. सो दिस इज इट. जस्ट टू समराइज की या प्रोजेक्टमुळे अनेक प्रकारचे फायदे मुंबईकरांना होणार आहेत. एक तर अतिशय सेफ, इफिशियंट, कम्फर्टेबल आणि स्टेट ऑफ द आर्ट मॉडर्न मेट्रो या प्रकल्पामुळे मिळणार आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना जी थेट कनेक्टिव्हिटी रेल्वेची आहे ती मिळणार आहे. एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स तर खूपच आहेत, ते मी मगाशीच सांगितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक फायदे. याचा जो इकॉनॉमिक IRR आपण काढतो तो जवळजवळ 18% आसपास आहे. फायनान्शियल IRR पण 3.2% अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी करण्याचे जे सामाजिक आणि आर्थिक फायदे आहेत ते खूप जास्त आहेत. आणि शिवाय मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. आजच प्रकल्पामध्ये अनेक एम्प्लॉयमेंट निर्माण झाले आणि खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काम आहे. साधं आम्हाला सेफ्टी ट्रेनिंग, टनेलिंगची सेफ्टी हे करण्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घ्यावे लागतात. त्यासाठी वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर, एजन्सीज हे एंगेज होत असतात आणि अनेक स्थानिकांना ह्याच्यामधून रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे प्रकल्प हा मुंबईकरांसाठी आहे. आपल्या घरासाठी जेव्हा आपण रिनोव्हेशन करतो घरात राहून त्यावेळेला आपल्याला त्रास होतो, पण कुटुंब वाढतं, मुलाचं लग्न होतं, त्याची फॅमिली, तेव्हा आपल्याला घर मोठं करावं लागतं आणि त्याच्यातल्या सुविधा वाढवाव्या लागतात. त्यावेळेला आपल्याला त्रास होतो, तो त्रास आपण सहन करतो. आपलं शहर हे जर आपलं घर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पुढच्या पिढीला ते शहर त्यांचं वाटावं आणि त्यांना ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्या शहरामध्ये राहता यावं यासाठी या शहरामध्ये खूप मोठे बदल करावे लागणार आहेत. अनेकदा हे मलमपट्टी करून हे बदल होत नाही आणि ह्या मलमपट्ट्या आपण खूप केल्या, सिलिंग बांधली, फ्लायओव्हर्स बांधले, पण सगळ्यांनी फरक पडत नाही. त्यामुळं अनेक वेळेला जेव्हा मलमपट्टी करून तात्पुरत्या आजार बरा होत नाही तेव्हा तुम्हाला सर्जिकल इंटरव्हेन्शन करावं लागतं, तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करावा लागतो. आणि हे सगळं आपण आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्याने निर्माण करून हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये त्रास आहे, नक्कीच त्रास आहे. सर्जरी झाली तर त्रास होतो, पण ती आपल्या भविष्यासाठी आहे. म्हणून आमचं मोटोच असं आहे की आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि मुंबईज अपग्रेडिंग, आणि तेच अपग्रेड करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि नागरिकांचं सहकार्य जितकं मिळेल तेवढ्या लवकर आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आम्ही हे काम करतोय. कमीत कमी त्रास होईल, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने, जास्तीत जास्त तांत्रिक ज्ञान वापरून आणि योग्य वेळच्या वेळी योग्य ते निर्णय घेऊन कुठंही प्रकल्प रखडणार नाही. कोर्टात केस झाली कोणी कोर्ट तरी पण आम्ही तिथे सुद्धा अगदी उत्तमातला उत्तम वकील देऊन ती केस जिंकण्याचा प्रयत्न करतो. पण असं एकही एक्सक्यूज आम्ही देऊ शकत नाही किंवा तशी वेळ आणत नाही की ह्यामुळे आम्ही आता काम करू शकत नाही. तर अतिशय प्रोएक्टिव्ह पद्धतीने काम करतात माझ्याबरोबरचे माझे सगळे सहकारी. प्रत्येक जण इतका याच्यामध्ये म्हणजे ओव्हरवर्किंग करत आहे की गाव काळबादेवी मधले असेल, कन्स्ट्रक्शन मधले लोक असतील, आणि त्यामुळे मुंबईच्या सेवेमध्ये मुंबई मेट्रो 3 आहे आणि ती तशीच भविष्यामध्ये येण्यासाठी आम्हाला ती संधी मिळावी आणि नागरिकांचं सहकार्य मिळावं अशी या निमित्ताने मी विनंती करते. आणि हा संवादाचा जे काही आज मंथन करून आपण संवाद साधलेला आहे तो हे तसाच राहावा आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा येऊन प्रकल्पाच्या पुढच्या वाटचालीची माहिती आपल्याला देण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते. आपण सर्वांच्या अतिशय पेशंट अशा हिअरिंगबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि माझं